भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शाहू महाराज की जय। छत्रपति शाहू महाराज की जय। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तांबळेश्वर शिक्षण संस्था संचलित आणि आयोजित महाराष्ट्र प्रशासकीय सेवा MPSC कॉलेज पोलीस आर्मी सरसेवा प्रशिक्षण केंद्र संस्थापक व अध्यक्ष माननीय MG पाटील सर व CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इंद्रजित पाटील सर यांचे खूप खूप आभार, कारण आज मुंबईहून या ठिकाणी मी त्यांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि त्याचबरोबर आमचे परममित्र ज्यांनी आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे करिअर घडवलेले आहेत, महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नसेल की त्या जिल्ह्यामध्ये त्यांचे पोलीस किंवा आर्मीमध्ये किंवा इतर क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे विद्यार्थी नसणारे श्री माननीय सातपुते सर यांच्या विनंतीला मान देऊन आज मला छत्रपती शाहू महाराज यांची नगरीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये येऊन या माझ्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। आणि आपण आजच्या प्रोग्रामला सुरुवात करणार आहोत, ज्याच्यासाठी तुम्ही आला आहात, ज्याच्यासाठी सरांनी आयोजित केलेलं आहे आणि ज्यांच्यासाठी मी सुद्धा आलेलो आहेत। सर्वात प्रथम सरांनी ज्यावेळेस मला सांगितलं की सर कोल्हापूरमध्ये गडहिंगज या ठिकाणी आपण जे आम्ही मुंबईमध्ये प्रोग्राम राबवतो, पोलीस भरतीचं असेल, सैन्य भरती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असेल, ते त्याच पद्धतीने नियोजन आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करत आहोत हे ऐकून मला तर खूप चांगलं वाटलं, कारण माझी पण मनापासून खूप इच्छा होती की आतापर्यंत आपण शहरामध्ये काम करत होतो, अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवलेले आहेत, आता एक कुठेतरी संधी मिळाली ती ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी। आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितले की एक टीम सर जबरदस्त टीम बनवलेली आहे आणि हे जे टीम बनवलेली आहेत सध्या सर्वच मुंबईचे शिक्षक वर्ग यामध्ये प्राध्यापक सहाय्यक रमेश सातपुते सर ज्यांना मराठी व्याकरणामध्ये मुंबईमध्ये खास करून मराठी व्याकरणामध्ये शिकवणारे शिक्षक म्हणून ओळखले जातात, त्यांचं लेक्चर तुम्ही 2 तास काय, 4 तास काय, 6 तास काय, 8 तास बसून सुद्धा ऐकू शकतात असे सर। त्याच्यानंतर नितीन माळी सर जे गणित आणि बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला तुम्ही सुद्धा त्यांना परिचय झाला असेल, तुमचे त्यांचंही लेक्चर झालेले आहेत, मुंबईमध्ये लेक्चरच्या बाबतीत त्यांचा कोणी हात पकडत नाही, कारण ज्या पद्धतीने त्या शिकवतात आम्ही सुद्धा कधी कधी बघून त्यांचे लेक्चर बघत असतो आणि खूप छान पद्धतीने तुम्हाला शिकवतात, ते खास करून अवघड वाटणारे विषय गणित बुद्धिमत्ता हे तुम्हाला शिकवण्यासाठी आहेत। त्याच्यानंतर भरत गव्हाणे सर हे खास करून चालू घडामोडी आणि GK जे विद्यार्थ्यांना टर्निंग पॉइंट असतं मेरिटमध्ये लागण्यासाठी जे काय महत्वाच्या गोष्टी असतात ज्या विषयावरती आपली पकड पाहिजे असते ते विषय शिकवणारे आहेत। त्याच्यानंतर वैभव गुप्ते सर आहेत जे सरळ सेवेसाठी इंग्रजी हा विषय शिकवतात, आणि त्याच्यानंतर अनुभवी आतापर्यंत जवळपास 2014 पासून तर 7 ते 8 वर्षाचं मुलांना ग्राउंडमध्ये प्रगती कशी व्हावी, मुलांचं कुठे चुकतात नेमका, प्रॅक्टिस कशी करावी, डाईट प्लॅन कसं करावं याचं मार्गदर्शन करणारे क्रीडा प्रशिक्षक विनोद सर असे नामवंत टीम तुम्हाला लाभलेली आहे, हे तुमचं भाग्य आहे। बघा मित्रांनो, थोडक्यात आणि स्पर्धा परीक्षाबद्दल आपण बघणार आहोत माहिती। सगळ्यात आधी बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही 10वीला जातात 12वीला जातात
त्यावेळेस आपल्याला ठरवावं लागतं की मला पुढे भविष्यामध्ये काय करायचं आहे ना. मग कोणाला हिरो बनायचं असेल, कोणाला मॉडेलिंग करायचं असेल, मुलींना महिलांना खास करून आजकाल ट्रेंड चालू आहे. कसला ट्रेंड चालू आहे? इंस्टाग्राम. फिल्टर लावायचा, तो कसाही दिसू द्या, त्याने आंघोळ केली आहे नाही केली आहे माहित नाही, कपडे कसे आहेत माहित नाही, पण फिल्टर लावला का व्हिडिओ बनवला का सकाळी सकाळी पोस्ट करायचा आहे ना. असे उद्योग कॉलेजचे सध्याचे पोरं करतात. आता तुमच्यापैकी सुद्धा मला असं वाटतं की 70-80% विद्यार्थी तेच करतात. करतात की नाही करतात? अरे हो किंवा नाही? अरे आवाज आला पाहिजे, हो किंवा नाही? बघा इकडचं हो येतोय, इकडचं जरा नाही नाही सांगू का नको सांगू का नको, है ना. असं होतंय. आम्हाला पण माहिती आहे आजकाल जवळपास मी तर म्हणे सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन आहे आणि सगळ्यांचं इन्स्टाला अकाउंट आहे, है ना. आपलं करून झालं का आपण काय बघणार? दुसऱ्यांचा व्हिडिओ बघणार, ते कसे करतात तेही बघणार आपण, ठीक आहे. पण असे पण विद्यार्थी आहेत जे वयाच्या 21व्या वर्षी IPS अधिकारी झालेले आहेत, जे वयाच्या 21व्या वर्षी कलेक्टर झालेले आहेत, है ना. आहेत का नाही? आपले पुण्यामधील, आपल्या महाराष्ट्रामधील एक्झाम्पल आहेत, बाहेरच्या राज्यांचं जाऊ द्या. लक्षात ठेवा, आता मला असं वाटतं की ते जेवढे पण विद्यार्थी बसलेले आहेत 20 पारवाले कोणीच नसतील ज्यांचं वय 20 पुढे असणार. एक आहे, दोन आहेत, तीन आहेत, अरे निघतायत, बाकी सर्व मुलं हे 20 आत आतले आहेत. आणि तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही इथं येऊन बसलेले आहेत. कशासाठी? की आम्हाला या संस्थेच्या मार्फत शिकून परीक्षा देऊन एक गव्हर्नमेंट जॉब मिळण्यासाठी. सगळ्यात आधी बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाची किंमत कधी वाढते? ज्यावेळेस माणूस काहीतरी असेल त्यावेळेस सगळे त्याचे मान सन्मान करणार. A to Z आपल्याला कधी न बघणारा, सगळ्यात पहिले नाव ठेवणारा तोही व्यक्ती आपल्या जवळ येऊन बोलवतो, ये भाऊ चहा पिऊन जा म्हणून, है ना. आणि जोपर्यंत तुम्ही लागत नाही तोपर्यंत तुम्ही किती कसेही दिसू द्या, मग तुम्हाला व्हॅल्यू नाही. तुम्ही काय असतात? 0 असतात. काय असतात? बघा, जोपर्यंत तुम्ही पैसे कमवत नाही किंवा एखादी चांगली सरकारी नोकरी मिळवत नाही, एखादा मोठा बिझनेसमॅन होत नाही, तोपर्यंत तुमची व्हॅल्यू नाही, 0 व्हॅल्यू असते. पण या 0 किंमत कधी वाढते? ज्यावेळेस तो 0 एकाच्या पुढे बसतो किंवा कोणतीही अंक असेल, है ना. अंक तर शिकलात ना तुम्ही, 1 ते 9 पर्यंत कोणत्याही अंकाच्या समोर 0 आला तर त्या अंकाची काय होते? व्हॅल्यू वाढते. आता एक्झाम्पल जर घेतलं, मी काय बोललो तुम्हाला, तुम्ही काय येत आता 0 व्हॅल्यू आहे का? पण 0 व्हॅल्यू कधी असते? जर एखाद्या अंकासमोर 0 लागला, एकासमोर 0 लागला तर काय होतं? डायरेक्ट एकाची किंमत 10 पटीने वाढते. वाढते का नाही वाढते? दोनासमोर लागला तर 20 पटीने किंमत लागते. एवढ्या 0 मध्ये पॉवर आहे. मग आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्ही 0 तिथंच राहणार आहे का एखाद्या संख्येच्या पुढे जाणार आहे ते. लक्षात ठेवा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारी नोकरीची व्हॅल्यू काय असते तुम्हाला सांगायला नको, है ना. ज्यावेळेस आपल्या गल्लीमध्ये घरामध्ये बाजूला जर एखादा पोलीस जरी आला खाकी वर्दीमध्ये, तर आजूबाजूचे 4 लोक बघतात की नाही बघतात. आणि सिव्हिलवर आला तर कोणी बघत नाही, अशी व्हॅल्यू कशाची असते? सरकारी नोकरीची असते. दुसरी गोष्ट, पाहुणे ज्यावेळेस घरी येतात तेव्हा तुमच्या आईवडिलांना कोणता प्रश्न विचारत असेल, अरे तुमचा पोरगा तर मोठा आहे तो सध्या काय करतो. बाकीचे राहू द्या, बाकीच्या लोकांना काही पडलेली नाही किंवा तुम्हाला स्वतःलाही काही पडलेली नाही, पण लोकांना लई पडलेली असते. मग ते खास करून जवळचे नातेवाईकच असतात, है ना. तुमचा पिंट्या काय करतो किंवा तुमची पोरगी सध्या, मी पोरगाला पिंट्या
पोरीला पिंटी म्हणतो. नाव लक्षात, नाव घेण्यापेक्षा बरोबर धना सरळ सरळ एवढे पिंड्या सांगू शकतो ना. हा मग काय आपला विषय काय होता, घरात आलेला पाहुणा काय म्हणतो, तुमचा पिंट्या सध्या काय करतो. मग बाप एकदम हळू तोंड करून सांगतो, आमचा पिंट्या काहीच करत नाही. बोलतो का नाही का? एक तर शिकत असेल, आज जातो ना तो कॉलेजमध्ये ना, गावाचे इकडचे शहरातले कॉलेज माहिती आहेत मला, कारण मी पण सेम तालुक्याच्या ठिकाणी शिकलेलो आहे. मग कॉलेजचा मला चांगला अनुभव आहे. मास्तर पुढे शिकवत बसणार, हा पिंट्या डुलकी मारत बसणार एक दोन, नाहीतर थोडस पावडर लावून आला की लगेच मान इकडे फिरवणार, कुठं दिसतंय का, कोण बघतंय का, है ना. अरे हसण्यासारखा विषय नाही, सत्य परिस्थिती आहे का नाही, सत्य परिस्थिती आहे का नाही. आणि एखादी पोरगी, पोरांची चुकी असते का, पोरींची नसते, असते की नसते, असते का. हा म्हणजे कबूल करतायत, आम्ही पण आहे ना, आम्ही पण. आम्ही काय करणार, कोणता पोरगा बघतोय आपल्याकडे, अरे आज मी पावडरच लावलं नाही, मग कोणीच बघत नसेल बहुतेक. जर एखाद्याकडे बघत नसेल तर नाही वाट वाटतं यार, आपण पण दुसऱ्यांसारखं राहायला पाहिजे. आपल्याला लोकांनी बघावं हे प्रत्येकाला वाटतं, मग तो पोरगा असेल पोरगी असेल, मी कसाही दिसलो तरी मी काय आहे, हँडसम आहे. दुनियासाठी नाही पण माझ्यासाठी आहे ना, मानतात की नाही स्वतःला, है ना. आता आपला विषय होता सरकारी नोकरी. मग आता तुम्ही बघतायत सगळ्यांच्या हातामध्ये काय मोबाईल फोन आहे, सोशल मीडिया आहे, सोशल मीडिया जिंदाबाद, सगळेजण आहेत. फेसबुक खूप कमी मुलं, खूप कमी असतील की त्याचा अकाउंट नसेल, 90% इंस्टाग्राम आहे. एक मी 90% बोललो, 10% त्यासाठी सोडले मी. तुम्ही म्हणणार 10% का नाही सांगितलं, आहे ना. पोरगा एखादी पोरगी दिसली का लगेच मेसेज टाकतो इकडून, हाय. सगळे पोरांचे तेच काम आहेत, पहिले करणार हाय, काय रिस्पॉन्स भेटतो का बघूया. मग तिकडून जर हाय आला, हा रिस्पॉन्स भेटला. आता आता थोडस आणखी काहीतरी हॅलो, लगेच तिकडून आला काय यांचं सुरू बोलणं चालणं, भाऊ कुठं राहतो काय करतो, झालं पार ऍड्रेस पर्यंत पोहोचून मोकळे. लगेच हा पिंट्या दुसरीला पण मोकळत, हाय तिकडून काय रिस्पॉन्स भेटतय का. असं कार्यक्रम चालू असत आणि ह्या पोरांचं आयुष्य वयाच्या 25 पार झाले का कळतं, अरे आपण त्यावेळेस ते केलं नसतं गोष्ट, जरा अभ्यास केला असता, सरकारी नोकरी मिळवली असती, एखादी काम धंदा केला असता, मेहनत केला असता, तर आज आपण वेगळे वळणावरती राहिलो असतो. अशा गोष्टी असतात, त्यामुळे सरकारी नोकरीची गरज असते. आणि तुम्ही सोशल मीडियाचा वापर करता, त्याच्यामध्ये बघतात पोरगी दिसायला हिरोईन टाईप आणि पोरग दिसायला अंधारात उभं केलं तर दिसणार नाही, पण पोरगी लगीन करायला तयार. आत्ताची परिस्थिती बघा, आत्ताची महिलांसाठी पण, तुमच्यासाठी पण, तुमच्यासाठी खास भाऊ, आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांची संख्या कमी होत चालल्या, चालल्यात की नाही. काय रेशिओ आहे आपला, 1000 किती रेशिओ आहे. स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे. किती आहेत रेशिओ, 900, किती आहे 946. त्याच्यामध्ये पण अजून 2011 च्या नंतर जनगणना झालेली, आणखी कमी होण्याची आहे ना. मग विचार करा, जिथं 10,000 पुरुष आहेत, 1,000 पुरुष आहेत, तिथं महिलांची संख्या काय आहे. आजकाल पोरगी काय करते हे महत्वाचं नाही, पोरगी ज्यावेळेस पोरगा बघायला आला त्यावेळेस काय प्रश्न विचारतो, पिंट्या काय करतो. जर सरकारी नोकरीमध्ये असेल मग तो कसाही असू दे, मग आणि इकडे पोरगी कशी असू दे, मग जुळत का नाही जुळत बघितलेत ना. आणि एखादी पोरगा असू दे बरं किती पण हँडसम, जाऊ दे बरं पोरगी बघायला, काय करतो काहीच नाही करत, तथा तुझा येऊ पण नको इकडं.
असा प्रोग्राम असतो, म्हणून सरकारी नोकरी काळाची गरज आहे। ऐका नाही, आजकाल तुमचा वैयक्तिक खर्च खूप जास्त आहे, ऐका नाही, महागाई दुनियाभरची वाढत चाललेली आहे, प्रायव्हेट मध्ये नोकरी करता करता लंबे लागून जाणार तुम्ही, हातात काहीच नाही राहणार। रात काही जे अनुभवी लोक आहेत त्यांना विचारा, हातात काही राहत का? काहीच राहत। जर बघा ऑन कॅमेरा चालू आहे, जर तुम्ही साधा पोलीस जरी झालात तरी तुम्हाला तुमच्या पेमेंटला हात लावायची गरज पडत नाही, तुमचा सगळा खर्च भागतो। भागतो का नाही भागतो? माहिती आहे ना, मोटरसायकल चालवतात कधी फाईन पडली आहे का तुम्हाला? पडली ना। अजून बऱ्याच गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी ओपनली सांगू शकत नाही, पण सांगायचा उद्देश काय, तुमच्या पेमेंटला हात लावायची गरज नाही, एवढे पैसा तुम्ही कमवतात। दुसरी गोष्ट, जिथं जाल तिथं मान भेटणार, सन्मान भेटणार, चहा पाणी तरी विचारतील। तुम्ही जर प्रायव्हेट मध्ये कुठेही नोकरी करत असाल तर तुम्हाला व्हॅल्यू नसणार आहे। स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी आपल्याला सरकारी नोकरी मिळवायची आहे, स्वतःची व्हॅल्यू है ना। आणि तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, झिरो आहात तुम्ही आता, पण तुमचे झिरोची व्हॅल्यू वाढवण्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे ते तुम्हाला मी सांगितलं। काळाची गरज आहे भाऊ, सरकारी नोकरी असेल सगळ्या गोष्टी भेटतात। ज्याला सरकारी नोकरी भेटली त्याला सर्व भेटतात, त्याला फॅमिली भेटतात, मित्र मैत्रिणी, लग्न, गाडी, घर, दार, सगळ्या गोष्टी भेटतात। आणि जर सरकारी नोकरी नाही मिळाली त्याच्या सोबत कोण नसतात। लक्षात ठेवा, तुम्ही आता काही हे दोघं जण आहेत, मला माहित नाही, हे जिगरी मित्र आहेत, आता लय जिगरी मित्र आहेत, एकमेकांशिवाय कॉलेजला जाणार नाही, एकमेकांशिवाय तू बस, मोटरसायकल असेल तर पाठीमागे बस, सायकल असेल तर पुढे बस, सोबत जाऊ, अशी परिस्थिती आहे। मैत्रिणीची पण तेच सांगतोय, एकमेकांशिवाय जेवण करणार नाही, पण ह्यांच्यापैकी एकाला सरकारी नोकरी लागू दे बरं, दोघांपैकी एकाला, दुसरा जळून जळून मरणार। साला त्याला लागली मला का नाही लागली, मी पण त्याच्याबरोबर प्रयत्न करत होतो, आणि हा या भाऊला नोकरी लागली, याला लागली नाही, हा भाऊ गेला पुढं, त्याचे नवीन मित्र तयार झाले तिकडं ट्रेनिंग मध्ये, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिकडे नवीन मित्र झाले। ह्या भाऊला 2 दिवसात फोन करेल, नंतर 4 दिवसात, नंतर 8, नंतर महिना, नंतर 6 महिने, नंतर वर्ष, नंतर 2 वर्ष, गेला भाऊ कोमात तिकडे। भाऊचा काय चाललंय भाऊलाच माहिती, या भाऊचा काय चाललंय यालाच माहिती, हा आयुष्यभर स्वतःला कोसत बसणार। मी त्याच्या बरोबर करत होतो, मी त्याला सपोर्ट केला, केला ना अभ्यासामध्ये सपोर्ट केला, सगळं केलं, आणि आज तोच मला विचारत नाही। लक्षात ठेवा, 10वीपर्यंत शिकलात तेव्हाचे मित्र वेगळे होते, कॉलेजमध्ये आलात तेव्हाचे मित्र वेगळे असणार, कुठं आता तुम्ही अकॅडमीमध्ये आलात अकॅडमीचे मित्र वेगळे असणार, आणि इथून बाहेर पडल्यानंतर मित्र चेंज होत राहणार। म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये ना मित्र गरजेचा आहे, ना मैत्रिणी गरजेचा आहे, ना नातेवाईक गरजेचा आहे, कोणीच नाही। स्वार्थी बनायचं, मी आणि मी बस, माझं काय स्वप्न आहे, तुमचं काय स्वप्न असेल बघितलं असेल, आता जर तुम्ही इथपर्यंत बसलेला आहात तर तुमचं स्वप्न एकच असेल, एक तर मला सरकारी नोकरी भेटली पाहिजे, एक तर मी पोलीस मध्ये लागलो पाहिजे, एक तर आर्मी मध्ये गेलो पाहिजे, नाहीतर कोणतीही सरळ सेवाची परीक्षा काढली पाहिजे, एकच स्वप्न असणार तुमचं, आणि त्याच स्वप्नासाठी तुम्हाला झटायचं आहे। तोपर्यंत तुमच्या लाईफ मध्ये कोणीच महत्वाचं नाही, ना मित्र महत्वाचं आहे, ना मैत्रीण महत्वाचे आहेत, फक्त 4 दिन की चांदणी आहे। लक्षात घ्या, मित्र असेल, मैत्रिणी असेल, जीएफ बीएफ वाले पण असतील, हे फक्त 4 दिवसाचे जोडीदार आहेत। संकटात कोणीच कुणाला साथ देत नाही, ही काळ्या दगड्यावरची रेग आहे। ज्या वेळेस तुम्ही संकटात सापडाल ना, संकटात, त्यावेळेस सगळे हात वरती करणार। एक्झाम्पल साठी जर आपण घेतलं, माणसाला 2 किडनी असतात, जर एखाद्याची किडनी फेल झाली, खराब झाली, ते कोणत्याही कारणाने असू द्या, पिऊन पिऊन होऊ द्या, दुसरं कोणत्या कारणाने होऊ द्या,
एखाद्याची किडनी खराब झाली तर त्याला जर दुसरी किडनीची आवश्यकता असेल किंवा एखाद्याची दोन्ही किडनी खराब झाली असेल आणि त्याला एखादी किडनी देऊन तो जर वाचत असेल, आणि किडनी कोण देऊ शकतो? जो रक्ताचा नातेवाईक असणार तोच, सक्के भाऊ भाऊ, सक्के भाऊ बहीण, आई वडील सगळे। आपल्याला माहिती आहे माणूस एका किडनीवर पण जगू शकतो, शकतो का नाही जगू शकतो? तरी पण फॅमिलीवाले एक पण किडनी द्यायला तयार होणार नाहीये माझ्याकडून, लिहून घ्या। मग तो तुमचा सक्का भाऊ असू द्या, बहिणी असू द्या, काही असू द्या, त्यांना काय वाटणार? हात जाईल, याच्या नंदाने मी कुठं जाऊ? माझी जी एखादी फेल झाली तर मी काय करू? आहे ना, प्रत्येकाला स्वार्थ पण आहे, लक्षात घ्या। म्हणून तू जो आहेस तुझा जीवनाचा शिल्पकार, स्वतः आपण आपला आयुष्य घडवायचंय, कोणावरती डिपेंड नाही राहायचंय, आपल्याला आपलं आयुष्य घडवायचंय, आपल्याला काहीतरी बनायचंय, आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, दुसऱ्यांसाठी नाही स्वतःसाठी करायचं आहे बस। आणि त्यासाठी काय लागतं? सरकारी नोकरी जिवंत असताना पण सोबत, वरती गेल्यावर पण सोबत। एकदा तुम्हाला सरकारी नोकरी मिळाली ना, एकदा मिळाली ना सरकारी नोकरी आली, तुम्ही कसे दिसतात? मी बोललो तुम्ही कसे दिसतात, व्हॅल्यू नाही, चांगली बायको भेटणार तुम्हाला। इकडे सरकारी नोकरी मिळाली ना, तुम्ही कशीही असू द्या, तुम्हाला चांगल्यातला चांगला पोरगा भेटेल। ही सरकारी नोकरीची व्हॅल्यू आहे, कारण ज्या व्यक्तीकडे सरकारी नोकरी आहे तो व्यक्ती त्याची पिढी पूर्ण सुखी होऊन जाते, पुढची पिढी सुखी होते, स्वतः सुखी होतो, स्वतःचं आयुष्य पाहिजे तसा जगू शकतो। वाटलं आज मला गोव्याला जाऊन फिरून यायचंय, काढली गाडी निघाला भाऊ, पैशांची कमी आहे का? सरकारी नोकरी बक्कळबाईस आहे, निघाला। तोच व्यक्ती जर प्रायव्हेटमध्ये काम करत असेल, त्याला वाटत असेल मला गोव्याला फिरायला जायचंय, त्याला विचार करावा लागेल किती कर्ज होईल। कारण गोवा इथून जाणार राहण्याचा खर्च किमान 10,000-15,000 खर्च होईल, म्हणजे एका महिन्याचा अख्खा पगार 2 दिवसाची उडवायचं, हा प्रश्न निर्माण होणार। आणि तेच तुम्ही सरकारी नोकरीमध्ये असणार, तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही करू शकतात, पाहिजे ते मिळवू शकतात। आजकाल सगळ्याच गोष्टी पैशाने घेऊ शकत नाही, पण सगळ्याच गोष्टी पैशाने मिळतात, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे पैसा खूप इम्पॉर्टंट आहे, आणि ते कमवण्याची कला तुमच्याकडे असली पाहिजे। समजते? हे झालं सरकारी नोकरी का पाहिजे किंवा आपण काय केलं पाहिजे। आता मुद्दा आपण एक एक घेणार आहोत। आपल्याला पोलीस व्हायचंय, आपल्याला आर्मीमध्ये जायचंय, किंवा सरळ सेवा मध्ये लागायचं असेल, क्षेत्र कोणतंही असेल, त्या क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये मेन आणि इम्पॉर्टंट आपल्याला चारच विषय आहेत। आणखी एक पाचवा विषय आहे, तर चार विषय, पाच विषय कोणकोणते? सगळ्यात आधी जर मला पोलीस बनायचं असेल तर माझ्याकडे फक्त चार विषय आहेत। कोणकोणते? गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज। हे चार विषय असा इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय स्पर्धा परीक्षा कंप्लीट होऊ शकत नाही। आणि ऍडिशनल जर तुम्ही सरळ सेवामध्ये गेलात, त्यामध्ये एकच विषय ऍड होतो, तो म्हणजे इंग्रजी व्याकरण। अगदी शिपायापासून तर यूपीएससी पर्यंत हेच विषय आहे। आणि तुम्ही शाळेत पाचवीपासून तर आतापर्यंत तेच शिकत आहेत, तरी आम्हाला येत नाही, हीच मोठी खंत आहे। कारण गेल्या 15 वर्षापासून तुम्ही शिकत आहात तेच ते गोष्टी। महात्मा गांधी आपल्याला 34वीला-35वीला पण भेटले होते, 10वीला-12वीला पण भेटले, तेच बाबासाहेब आपण तिथेही शिकलो, आताही शिकतोय, आणि स्पर्धा परीक्षेला पण तेच आहे, आहे का नाही? कोण होते बाबासाहेब आंबेडकर? कोण होते बाबासाहेब आंबेडकर? अरे ज्या महाराष्ट्राचा, ज्या महाराष्ट्राला शाहू, फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, ते बाबासाहेब आंबेडकर आहे। ज्याने भारताची राज्यघटना लिहिली, भारताचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात, ज्यांच्यावरती अख्खा देशावरती, अख्खा देशाचं पूर्ण राजकारणापासून एक सर्वसामान्य व्यक्तीपासून तर सर्व गोष्टी त्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांनी राज्यघटना लिहून काढली आणि त्या कायद्याचा वापर करून आज आपण इथं सर्व जमलेले आहोत,
ते म्हणजे भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तुम्ही शाळेत शिकताना कोणी, आता मी आलोय, मी तुम्हाला विचारलं बाबासाहेब आंबेडकर कोण होते, प्रत्येकाला सांगता आला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर कोण होते. इतिहास शिकतोय आपण, इतिहास, इतिहास काय शिकवलं जातं आपल्याला, अरे आपल्या लोकांनी काय केलं, आपला देश बनवण्यासाठी काय केलं, महाराष्ट्र घडवण्यासाठी काय केलं, त्या व्यक्तींबद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, शाहू महाराज कोण होते सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. कोण होते शाहू महाराज? जे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगतो शाहू महाराजांबद्दल, जे तुमच्या नगरीतले आहेत, कोल्हापूरचे आहेत, एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा शाहू छत्रपती शाहू महाराजांनी एकदम अतिशय उत्तमपणे सांभाळणारे व्यक्ती होते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी भेदभाव केला का रे? आपल्या आयुष्यामध्ये कधीच केला नाही. त्यांच्या सैन्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते आणि शाहू महाराजांनी सुद्धा तेच काम केलं. अस्पृश्या पाठवून मागासलेल्या जमातीपासून सगळ्यांसाठी काम केलं. सगळ्यांसाठी सर्वात इम्पॉर्टंट काम केलं ते म्हणजे शिक्षणाचा पाया घातला. त्यांच्याच कार्यकाळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली, कारण त्यांनी अस्पृश्यांसाठी ते काम करत होते, झटत होते रात्रंदिवस, त्यांना मदत केली. त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक शाळा उभ्या राहिल्या. त्यांच्या कार्यकाळामध्ये सक्तीचं आणि मोफत शिक्षण उभं केलं. आपल्या कोल्हापूरमध्ये अनेक शिक्षण संस्था त्यांनी चालू केल्या. शेतकऱ्यांसाठी काम केलं, अस्पृश्यांसाठी काम केलं, सगळ्या जाती धर्मांसाठी काम केलं. असे व्यक्तिमत्व होते छत्रपती शाहू महाराज, जे ज्यांना महाराजांचे महाराज म्हणून ओळखले जातात असे होते शाहू महाराज. लक्षात घ्या, आपल्याबद्दल, आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, ज्या आपल्या लोकांसाठी झटलेले व्यक्ती आहेत ना, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर्वांना माहिती पाहिजे, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सर्वांना माहिती पाहिजे. असे अनेक लोकनेते आहेत, अनेक ज्यांचा प्रत्येकाचा वाटा आहे देश घडवण्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते अशा काळामध्ये काम केले ज्या काळामध्ये संपूर्ण राज्यामध्ये अंधकार पसरला होता, सगळीकडे मुघलशाही नाचत होती, धुमाकूळ घालत होता, ज्या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नव्हतं, ना आपल्या आई बहिणी सुरक्षा होत्यात, ना भाऊ बहीण होते, ना शेतकरी होते, अशा पूर्ण अंधारातून त्याने एक जीप ज्योती पेटवून पूर्ण राज्यभर स्वतःचं स्वराज्य स्थापन केलं आणि सगळ्यांना न्याय देणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. आज त्यांच्यावरती जगामध्ये रिसर्च केला जातो, पूर्ण वर्ल्डमध्ये त्यांचा अभ्यास केला जातो, त्यांची युद्ध नेतींवरती अभ्यास केला जातो, त्यांचा राजकारणावरती अभ्यास केला जातो. पण खंत या गोष्टीचा आहे, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये त्यांच्यावरती जास्त रिसर्च केला जात नाही. बाकी पूर्ण फॉरेनचे कंट्री जर तुम्ही बघितलं, त्यांच्यावरती रिसर्च करतात, कसे होते, कसे विचार असतील त्यांचे, ज्यांना कोणीच वाईट म्हणू शकत नाही, ना दुश्मन वाईट म्हणू शकत नाही. अफजल खान, ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा अंत झाला त्यावेळेस अफजल खान सुद्धा त्यांच्यासाठी नमाज पठण करत होता की जन्नत मध्ये सगळ्यात महत्वाचा व्यक्ती येतोय, त्यांचं तुम्ही मान सन्मान ठेवा म्हणून. दुश्मन सुद्धा आपली तारीफ केली पाहिजे असं आपण वागलो पाहिजे. आणि असे होते आमचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज. महादेव. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही काही ना काही काही नाही केलं ना, फक्त आपल्या महापुरुषांबद्दल जर वाचलात ना, खूप फायदा होतो त्याचा. आपण म्हणतो अरे संकट फक्त माझ्यावरतीच येतात, म्हणतो ना रे, प्रत्येक जणाचा प्रॉब्लेम आहे, आमचा पासून तर तुमच्यापर्यंत सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे, संकट आमच्यावरतीच येतात असं नाहीये. जगातला कोणताच व्यक्ती असं नाहीये की तो 100% सुखी आहे म्हणून. त्यामुळे संकट तुमच्यावरतीच नाही, सगळ्यांवरती येतात, लक्षात घ्या. आपल्याला फक्त त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. आजकालच्या पिढीला काय झालंय काय माहिती, 10th मार्क कमी पडले, लटकला गेला, प्यार में धोका मिल गया, मारली उडी समुद्रात गेला. दुसऱ्यांमुळे आपण स्वतःचं आयुष्य संपवून टाकायचं. एक लक्षात ठेवा, आयुष्य परत परत भेटतो का?
अरे कोणीच मी तर गॅरंटी देतो भेटतच नाही आयुष्य परत परत, म्हणतो पुनर्जन्म येत आहे होत आहे, काहीच नाही होत. किती मोठे मोठे महान व्यक्ती येऊन गेले, परत आले का, परत दिसले का आपल्या एवढ्या वर्षांमध्ये, आहे ना. राजा हरिश्चंद्र येऊन गेले, सत्य त्यांचा, ज्यांनी सत्यांचा मार्ग कधीच सोडला नाही, परत दिसले आपल्याला. काळ बदलत चाललाय, माणसाचं आयुष्य एकदाच भेटतो. प्रॉब्लेम असा कोणताच व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यामध्ये कधी प्रॉब्लेम नाहीये म्हणून. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आणि प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. लक्षात ठेवा, आज जर जोरदार आणि मुसळधार पाऊस पडत असेल तर उद्या परत सकाळ होणार आहे, उद्याची सकाळ वेगळी असणार आहे. दिवस हे प्रत्येकाचे बदलत असतात, कधी वाईट दिवसांमधून आपल्याला जावे लागतात, कधी चांगल्या दिवसांमधून जावे लागतात. दिवस चक्रव्यूह आहे, ज्याच्या वाटेला सुखच सुख आले तोही दुखी आहे, ज्याच्या वाट्याला दुखच दुख आहे तोही दुखी आहे, सुखी असा कोणीच नाही. म्हणून लक्षात ठेवा, लाईफमध्ये काही झालं, किती अडचणी आल्या, किती प्रॉब्लेम असला, तर चुकीचा पाऊल कधीच उचलायचं नाही. आपलं आयुष्य घडवण्यामागे आपल्या आई वडिलांचा खूप मोठा हात असतो. मी तर म्हणतो कोणाचा मान सन्मान नका करू, पण आई वडिलांचा मात्र कधी अपमान नका करू. कारण तुम्हाला एक लहान, जसं फुलांना आपण जपतो, जसं लहान बाळाला जपतो, तशापासून तुम्ही किती मोठे झालात तरी तुम्हाला जपत असतात. त्या व्यक्तींचं कधीच अपमान करू नका, त्या व्यक्तींचं कधीच नाव खाली जाईल असं काही करू नका. बाकी अख्खी लाईफ फाईटच करायचं आपल्याला. आपण म्हणतो यार कॉलेज संपल्यानंतर सुखी होणार, यार सरकारी नोकरी मिळाल्यानंतर सुखी होणार, नोकरी मिळाली छोकरी मिळाल्यानंतर सुखी होणार, आहे ना. शादी के लड्डू खाए तो भी पचता है और जो ना खाए वो भी पचता है का नाही. नंतर सुखी होणार, नंतर सुखी होणार, नंतर कधीच येत नाही, नंतरला खूपच अंतर असतो. मग हा, शादी के लड्डू म्हटल्यावर सगळ्यांचे लड्डू फुटायला लागले. अरे थांबा, अजून तुम्हाला वेळ आहे. काही गडगड गाई गड घाई गडबड करायच्या नाहीत. लग्नाला तर मुळीच करायचं नाही. पहिले काय करायचं, स्वतःच्या पायावरती उभे राहायचं, स्वतःचं अस्तित्व बनवायचं, बाकीचं काम ऑटोमॅटिक होतं. तिने ती करून टाकते. तुमच्यापेक्षा तुमच्या घरच्यांना लय घाई होते. पोरगा नोकरीला लागला की लगेच पुरीचे स्थळ यायला लागतात, आणि नाही लागला बाप म्हणतो बघा ना माझ्या पुरीसाठी काहीतरी, पोरगासाठी काहीतरी. काय करतो पोरगा, नाही करतोय ना, करतोय ना, प्रयत्न करतोय. बरं झाल्यावर सांगा, मग झाल्यावर असंच बोलणार ना, झाल्यावर सांगा. म्हणून अशा गोष्टी असतात. तर बघा, पोलीस भरती असेल, आर्मी असेल, सरळ सेवा असेल, त्याचं महत्व खूप आहे. ठीक आहे, आता महत्वाचा आपण विषयावरती चर्चा करूया, ते म्हणजे मुलांचं काय चुका होतात. मुलं प्रयत्न तर सर्वच करतात. आता तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता पोलीस भरती पार पडली, पडली ना पार. या पोलीस भरतीमध्ये किती विद्यार्थी उतरले होते मैदानामध्ये, किती विद्यार्थी उतरले होते, फॉर्म किती होते, जागा किती होत्या, 17,000 पदं होती. किती पदं होती, आणि या 17,000 पदांसाठी 17,00,000 फॉर्म आले होते. किती फॉर्म आले होते, 17,00,000 फॉर्म आले होते. एका जागेसाठी 1,000 मुलांचं कॉम्पिटिशन असतं. मग या स्पर्धेमध्ये काय करायचं, आपल्याला टिकायचं आहे. लक्षात घ्या, या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे. प्रयत्न तर सर्वच करतात, पण यशस्वी जो तोच होतो जो योग्य निर्णय घेतो, योग्य मार्गदर्शनाखाली आपली तयारी करत असतो, नेहमी गुरूंचा मान सन्मान ठेवतो आणि अनुभवी व्यक्तींकडे जाऊन जास्त जास्त भेटतो. आपलं स्वप्न, आपलं सर्वस्व एकच, ते म्हणजे मला वर्दी मिळवायचंय, त्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत असतो, तोच यशस्वी होतो. लक्षात घ्या, प्रयत्न करणारे सर्वेज असतात, मैदानामध्ये उतरणारे सर्वेज असतात, पण लागणारे खूप कमी असतात. मग यालाच काय म्हणतात, कॉम्पिटिशन म्हणतात. यालाच काय म्हणतात, स्पर्धा म्हणतात. मग या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे. लक्षात घ्या, मी म्हणत नाही आता तुमचं वय 18, 19, 17 असे वय चालू आहे, 20 वर्ष चालू आहे, तुम्ही फक्त अभ्यास 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 अभ्यास, ग्राउंड 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 करा
असं मी मुळीच बनणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, वय वाढत जाते, वेळ निघत जाते, आयुष्य पुन्हा पुन्हा आपल्याला भेटत नाही, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. एक परफेक्ट प्लॅनिंग करून घ्यायचं, माझा टायमिंग सकाळी ग्राउंडला एवढा वेळ असणार, लेक्चरला एवढा वेळ असणार, अभ्यासाला वेळ एवढा वेळ असणार, आणि उरलेल्या टायमिंगमध्ये जी गोष्ट तुम्हाला करावीशी वाटते. कोणाला गेम खेळायला आवडत असेल, मोबाईलमधले नाही हा, नाहीतर आजकाल ए पबजी फॅन लावला, एअरफोन टाकला, कुठेही बसला, धाड 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 जसं काय त्याला वाटतं आर्मी जाऊन मी फायरिंगच करतोय, आहे ना आर्मीमध्ये. अरे काही काहींचं येणंच लागलंय, बघितलं ना तुम्ही व्हिडिओ, डायरेक्ट रस्त्यात टुक 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 टुक, भले गोळी निघत नसेल मग तोंडाने आवाज निघतोय, धाड 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 वर मेला मेला, पकड पकड त्याला पकड, हा तो तिकडं लपलाय, बरोबर आहे तिथंच आहे तो, असंच चालतं ना. आता तर अजून एक ट्रेड चालू आहे, आहो भाऊ कुठं बसलाय, मुंबईला, आणि आहो भाऊ बसलाय कोल्हापूरला, है ना, ए लाईव्ह पटकन आपण धडाधड उडूया एकेकाला, चालू असताना तुमच्यापैकी किती जण आहेत, अरे पबजी फॅन किती जण आहेत, एक नंबर आहे ते आहे सर, सत्य आहे, त्याच्यात काय नाही, खेळतो खेळतो. आणि पबजी नंतर त्याचा एक वर्जन इंडियन मध्ये आलाय, तो कोणता आहे, कोणता आहे, काय, फ्री फायर. बघा मला नाव माहित नाही पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणजे तुम्हाला हेही माहिती आहे की फ्री फायर काय आहे, ते माहिती आहे ना. अरे तुमचंच काय, आमच्या पण घरात तेच चाललंय, मोबाईल ठेवला की मुलगा हळूच मोबाईल घेऊन जायचा बाजूला, लगेच फोन लावायचा मित्रांना, ये पटकन पटकन मोबाईल ऐकलं, ये तिकडून ये, सुरू धाड 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 धाड, आहे ना, फुल टाइमपास, फुल टाइम, 1.5 GB कधी संपून जातं ते आपल्यालाच कळत नाही, संपल्यावर मग झाला छान. अशी परिस्थिती, ते गेम बोलत नाही मी, तुम्हाला खेळायचं आहे ना, शारीरिक गेम खेळा, क्रिकेट खेळा, विटी दांडू तर तुम्ही खेळत नसणार आणि तुम्हाला माहितीच नसणार. आत्ताच्या पिढीना तर विटी दांडू काय आहे माहिती आहे, अरे वा खेळतात नाही, फक्त ऐकलंय आम्ही, 90s जे असतील त्यांना सर्वांनाच माहिती विटी दांडू काय, ते खेळ केला पूर्वी खूप चांगलं होतं, शारीरिक खेळ केला जायचं, मेहनतीची लपाछपी पकडापकडी, आता तसलं काहीच होत नाही, आता एकच होतोय सगळं काय, कार्यक्रम करायचं मोबाईलमध्येच, है ना, तेच चालू आहे. आणि त्यामुळे पाचीच्या पोरगाला एवढं मोठं लागलंय बॅटरी, आता इथं पण आहेत, है ना, इकडे पण असतील, है ना, गेलेत हो डोळे गेलेत, कारण आताच सिच्युएशनच बेकार झाली आहे, पोरगा रडायला लागला काय म्हणते, बस गप ये घे मोबाईल, काय करायचं कर, लावतोय मग कोणते गाणे, गुलाबी साडी ऐकलंय का, गुलाबी साडी ऐकलंय, तेच म्हटलं गुलाबी साडी इकडे पण चालू असेल जोरदार, आहे ना, असो तर लक्षात ठेवा, ते गेम खेळण्यापेक्षा एखाद्या तुमचा चांगला मित्र असेल जे चार गोष्टी चांगल्या सांगेल, नाहीतर तो सांगेल ती बघत होती तुझी आहे, मला पण कुठंतरी जुगाड लाव, आहेत ना असे पण, अरे पोरांमध्ये असतात मग लय बेकार आहे पोर, 18-19 वर्षाचा पोरगा झाला का त्याला सगळं माहिती आहे, बोलतो पहिले तू कर नंतर माझं बघू, लगेच तो आयोजित येणार, तुझी मैत्रीण आहे का, है ना, असे पण आहेत, आहेत आहेत, लाजू नका, माहिती आहे मला, ठीक आहे. तर महत्वाचा मुद्दा काय होता की ते गेम खेळण्यापेक्षा शारीरिक गेम खेळा, शरीराचाही फायदा होतोय तुमचाही फायदा होतोय, चांगल्या विचारवंताकडे जाऊन बसा, दोन गोष्टी चांगल्या शिकायला भेटतील, आपल्यापेक्षा जास्त वयाने मोठा असलेल्या व्यक्तींकडे जाऊन बसा, दोन गोष्टी चांगल्याच भेटतील, नाहीतर आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींकडे बसा, तोही म्हणतो ये क्लास घेऊन तिकडून बसा मग दोघात चस चालू द्या रे, असे पण आहेत बरं का, जो चांगला विचारवंत आहे त्याच्याकडेच बसा, लक्षात घ्या. आता तुम्हाला कळालं असेल मुलांचं चुका काय असतात, आपला विषय तो चालू होता, पहिल्या प्रयत्नामध्ये मुलं का यशस्वी होत नाही,
आणि जे यशस्वी झाले ते एका ठिकाणी नाही चार चार ठिकाणी यशस्वी होतात. आणि काही विद्यार्थी असे आहेत एक वेळा झालं दोन वेळा झालं अहो सर मी वयाच्या 21व्या वर्षी पोलीस भरती द्यायला सुरुवात केली आता माझं 33 चालू आहे अजून काय होय ना. आणि त्या माझं कसं आहे युट्यूब वरती आहे मी तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही बघतोस एक तरी निघाला यार है ना युट्यूब वरती आहे मी सगळे ओळखतात 18 वर्षाचा पोरगाही ओळखतो आणि वया 40 वर्षाचे पण ओळखतात अगदी पॅरेंट्सचे फोन सुद्धा येतात पोऱ्याला काळजी नाही पण बापाला काळजी असते पोरींना काळजी नाही पण आयांना काळजी असते अशा सुद्धा आयांच्या माझ्याकडे फोन येतात कारण माझे नंबर सगळीकडे आहे. फोन येतात आणि सांगतात मग तो पिंट्या सुरुवात कधी केली त्याने वयाच्या 21व्या वर्षी काय झालं चालतोय आपण मुलाने सुरुवात केली वयाच्या 21व्या वर्षी 33 वर्षापर्यंत त्याचं सिलेक्शन होत नाही अहो सर माझं पोलीस भरतीमध्ये अख्खं आयुष्य घातलं मी माझं सिलेक्शनच झालं नाही अहो सर पुरी आता कोणी पुरी पण देईना खरंच परिस्थिती बेकार आहे. अरे मुलांचे 35-35 वर्ष वय झाले 36-36 वर्ष झाले लग्नाला कशी पोरगी भेटत नाही ती कशी असेल काही पोरांचं म्हणे कशी का असे द्या पण नावाला तरी लग्न होऊ द्या तरी पोरगी भेटत नाही का नाही भेटत अख्खं आयुष्य त्याने पोलीस भरतीमध्येच घातलं ना हो दुसरं काही केलं का त्याने दुसरं काही केलं असतं तर ही वेळ आली नसती आणि त्याने जर नीट तिथंच केलं असतं तर आणखी वाईट वेळ आली नसती ना. मला सांगा कोणतीही गोष्ट करायची असेल तुम्हाला तुम्ही 10वीचं परीक्षा देता 12वीचं परीक्षा देता पास होतात ना रे मोजून 2 ते 3 महिने अभ्यास करतात 9-9 विषयांचे अभ्यास करतात तुम्ही आहे का नाही माझ्या माहितीनुसार 8-9 विषय तरी असतात त्यात गणित पण असतात भूमितीही असते इंग्रजीही असतं सर्व विषय असतात तरी सुद्धा तुम्ही पास होतात का पास होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात मग पोलीस भरतीचं तुम्ही पास होऊ शकत नाही. अरे जर मेहनत प्रामाणिकपणे असेल नियत चांगली असेल योग्य मार्गदर्शक असेल तर आपलं सिलेक्शन होणंच होणे लक्षात घ्या. आता प्रश्न पडलाय त्याचं सिलेक्शन का होत नाही थोडक्यात चुकी सांगतो त्यांची पहिली गोष्ट पहिल्या वर्षी सुरुवात केली भरतीला जस्ट ट्रायल मारतो ट्रायल काय मारतो जस्ट ट्रायल होता माझा एक दिवस जाणार चार दिवस जाणार नाही पाचवा दिवस जाणार नाही अजून जाणार मध्येच गायब होणार अभ्यासाला बसलं थोडस वाचलं झोप आली पुस्तक डोक्यावर ठेवलं गेलं गुडू उठलं अरे यार कंटाळा लय अंग दुखतंय आज ग्राउंड करून आलोय मी ठेव बाजूला झोपा काढ नाही होत पहिल्या वर्षी काय म्हणतो तो ट्राय केलं मी ट्राय बर पहिल्या वर्षी ट्राय केलं दुसऱ्या वर्षी काय केलं तेच कुटाणा केले अभ्यास करणार नाही नीट फिरणार जास्त ग्राउंड करणार कमी परत झटका बसला मग बोलतो मी अकॅडमी जॉईन करतो आता दोन झटके बसले तिसऱ्या झटकात अकॅडमीत गाठतो तो अकॅडमीत गेला तो सिनियर झाला आता तुम्ही सगळे नवीन आहेत ना पहिली भरती तुमची आता त्यामधून 2-3 भरती मारलेल्या एकदा मग पोरगा आला का तो काय झाला सिनियर झाला ग्राउंडचा अहो सगळं माहिती आहे मास्टर जर विचारतो हे कर सर आपल्याला माहिती हो 2 वर्ष केले हो सर याच्यामध्ये आम्ही ओके अभ्यासाचा शिक्षक शिकवत असेल याला येत असणार आता अभ्यास केला असणार थोडंफार येत असणार सर अहो माहिती हो सर मला काय शिकवतो तुम्ही तेच माहिती आहे मला येतंय माहिती आहे मला येतंय माहिती आहे मला येते आली पोलीस भरती तरी पण माहिती आहे हो सर मला माहिती आहे. आम्ही त्याला म्हणतो अरे ग्राउंडची डेमो दे पहिले अहो सर काय द्यायचो कोण जीवाच्या अवकाळ्या करणार 1600 मीटर म्हणून पार पोट दुखा लागत माझी निघतं सर काय टेन्शन नाही मला मी आहे सर काय टेन्शन लय अनुभव आहे सर मला भाऊ बोलला ना भाऊ 1600च कम्प्लीट झाले नाही अहो सर गर्दी तुफान होती हो सर मला लोटून दिलं घरी येऊन सांगणार अहो मला कोणतरी ढकललं मी पडलो उठलोच नाही कुठून पडू झाली 3रा वर्षही गेलं त्याचा अशी पोरं असतात बरं का नाही पडला तरी सांगणार मी पडलो
लोक कारण कसं आहे माहिती आहे का, माणसाची वृत्तीला बेकार आहे, वाईट झालं ना त्याच्यामुळे झालं, हो त्याच्यामुळेच, तूच तो तुझ्यामुळेच झालं, हा पोलीस नाही लागणार। मी तर मगाशी उदाहरण दिलं ना, दोघांचं उदाहरण दिलं मी, दोघं मित्र जिगरी यार है ना, एक लागला एक राहिला, साला याच्यामुळेच नाही लागलं, याने मला जर एक मार्काचा पेपर दाखवला असता मी पण झालो असतो। अरे तू काय करत होता मग एवढे दिवस, प्रश्न पडतो ना। म्हणून सांगतो स्वार्थी बनायचं, स्वतःचा फायदा कर। मला सांगा, वयाचे 13-13 वर्ष वाया घालून चालणार आहे? 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 1 वर्ष तू अकॅडमी केली, बापाने पैसे लावले, पुढच्या वर्षी बाप म्हणणार झक मारतो तुझी, मला माहित नाही तुझ्या जीवावर काय व्हायचं ते। हो मी तुला रुपया फेकून मारत नाही, कारण हा भाऊ जायचा सिनियर सिनियर सिनियर, पोरींकडे लक्ष दे, दुसऱ्याला शिकवायला बस, एखादी चांगली पोरगी आली नवीन नवीन, हे घे, मी शिकवतो ना, मी आहे ना सिनियर आहे, घे घे लगेच, हा माझ्याकडे नोट्स आहेत भरपूर आहेत, आता तुम्ही नवीन आल्यावर तुम्ही काय म्हणणार, नोट्स बीट, हा माझ्याकडे आहे ना, आय एम सिनियर, बस सिनियर मध्येच गेला। बाप तुमचा 1 वर्ष तुम्हाला मदत करेल, 2 वर्ष मदत करेल, तिसऱ्या वर्षी म्हणेल झक मार तुझी, तू काय करायचंय कर, आम्हाला सांगू नको, म्हणणार की नाही म्हणणार, म्हणणार 100% भाऊ, तू बाप किती श्रीमंत असू द्या, बापाला माहितीये जरी मी याला सपोर्ट करत गेलो हा असाच राहील, आणि लग्न झाल्यावर पण बोलेल माझा बाप कमवतोय म्हणून, असाच राहणार। त्यामुळे 1, 2, 4 मग म्हणतो यार माझी फॅमिली मला वाईट, वाईट आहे माझी फॅमिली, मला सपोर्टच करत नाही, माझा बाप म्हणतो तू तुझी झक मार म्हणून, असा बाप कोणाला पण नको पाहिजे, म्हणतो का नाही म्हणतो, राग, मग मी माझा जीवावर करेल, मग शोधणार पार्ट टाइम कुठं जॉब भेटतंय का, मग जॉब भेटला 10,000-15,000 कमवायला लागला, लई मोठा वाटायला लागला, 10-15 कमवतो आणि पार्ट टाइम पोलीस भरती करतो, सोडत नाही करतोय, परत बोमाबोम, परत म्हणणार उगाच मी जॉब केला वर्षभर, माझा अभ्यासच झाला नाही। आता सांगा, ज्यावेळेस बाप सपोर्ट करत होता त्यावेळेस नीट सगळं काही केलं असतं, नीट अभ्यास केला असता, प्रॅक्टिस केली असती, स्वतःवरती लक्ष दिलं असतं, झालं असतं ना भाऊ, पोलीस भरती एवढा अवघड नाही रे, एकदम सोपा पेपर असतो, एकदम सोपा। मागील 10 वर्षाचा प्रश्नपत्रिका आज अभ्यास करून गेला, फुल 2 90 मार्काचा पेपर मारून येणार तुम्ही, ते सांगणारच मी कसं काय करायचं, सांगणारच आहे, काळजी करायचं नाही। आज आलोय फुर्सत मध्ये आलोय सुट्टी काढून, आज आलोय तर सर्व देऊनच जायचं तुम्हाला, है ना, पण तुमचं कितपर्यंत ठेवायचंय तुमचं बघायचं, मी तर माझं 100% देणार आहे, ओके। तर अशा चुका होतात मुलांकडून, स्वतःला शाणे समजतात आणि दुसऱ्याला कमी लेखतात। 1-4-5 वर्ष जर भरती देऊन झाला असेल, अनुभव प्रचंड अनुभव येऊन जातो, स्वतःला हुशारी समजून जात, हुशार समजायला लागतात, शिक्षकांना शिकवायला लागतात, लेक्चरला कल्टी। पण एक लक्षात ठेवा, प्रत्येक लेक्चरमध्ये तो कोणताही शिक्षक असेल, रिपीट जरी लेक्चर असेल, प्रत्येक लेक्चरमध्ये नवीन काहीतरी आपल्याला शिकायला भेटत असतं। जे आपल्याकडे आहे त्यापेक्षा जे आपल्याला मिळणार आहे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे प्रामाणिकपणे। मी म्हणतो स्पर्धा परीक्षा आहे भाऊ, स्वतःची जर व्हॅल्यू वाढवायचं असेल, 1 वर्ष 1 वर्ष 1 साल मेरे लिए कोई मायने नाही रखताय, कोणीच नाही मायने ठेवत माझ्यासाठी, ना मित्र ना मैत्रिणी ना पिंट्या ना पिंटी, कोणीच नाही, ऑल डिलेट, सगळ्यांना डिलेट मारायचं, सगळ्यांना, नातेवाईकांना पहिले मारायचं, कारण तुमच्या सगळ्या कामामध्ये त्यांचा हातभार लई मोठाच असतो। एखाद्याने सांगून गेला असेल तुम्हाला, ए पोलीस भरती तयारी कर, मी आहे ना कर, सपोर्ट तर काहीच नाही, कर, भाऊनी तयारी केली पोलीस लागला, माझ्यामुळे लागला तो, माझ्यामुळे लागला तो, अरे पण त्यांनी मेहनत केली ना म्हणून तो लागला। नातेवाईक काय करतोय, पोलीस भरती करतोय, अरे किती लोक करतात, तुझ्याकडून काय होणार आहे, तुझा कुठं नंबर लागणार आहे, काहीतरी काम धंदे कर, असेच कोण म्हणतात, नातेवाईक म्हणतात, अनुभवाचे बोले तुमचे पण म्हणणार, लक्षात घ्या, असेच म्हणतात। म्हणून सगळ्यात आधी कोणाला डिलीट मारायचं, नातेवाईकांना, हे तेच नातेवाईक आहेत जोपर्यंत तुम्ही काही करत नाही तोपर्यंत नाव ठेवणार आणि झाल्यावर तुम्हालाच घरी बोलवणार,
हे तेच नातेवाईक आहेत. जसा गिरगिट रंग बदलता है ना, मालूम है गिरगिट काय असतात? सरडा. कसं? वातावरण बघून रंग चेंज करतो, आहे ना? तसं सगळे नातेवाईक असतात. झालं तर माझ्यामुळे, नाही झालं तर त्याच्या कर्माने गेला तो, हेच असतात. म्हणून सगळ्यात आधी त्यांना डिलीट करा, त्याच्यानंतर आपल्या आई वडील सोडलं, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले आई वडील सोडले तर तुमच्यासाठी चांगले विचार करणारे जगात कोणीच नाहीये. लक्षात घ्या, आपले आई वडील सोडले तर तुमच्यासाठी चांगले विचार करणारे जगात कोण नाहीये. आपणच आपले जीवनाची शिल्पकार आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवा. स्वतःला घडवण्यामध्ये लक्ष ठेवा, नाहीतर भाऊ थोडस आला की दुसऱ्याला सांगते तुझं असं असं चुकतंय, असं असं कर. अरे भाऊ तू तुझं बघ ना, तू झाला का परफेक्ट? तुझा 50 पैकी 50 ग्राउंड निघतो का? 100 पैकी 100 पेपर निघतो का? ज्या वेळेस 50 पैकी 50 ग्राउंड मारेल, ज्या वेळेस तुमचं 95+ पेपर होईल, त्यावेळेस म्हणायचं आय एम रेडी. येऊ द्या भरती, मी तयार आहे. होऊ द्या उद्या भरती, मी तयार आहे. कारण मी तुम्हाला पहिलेच बोललो, माझ्या सोशल मीडियावर खूप मोठा आहे, बऱ्यापैकी आहे माझ्यासाठी, दुसऱ्यांसाठी नाही पण माझ्यासाठी बऱ्यापैकी आहे. आणि अनेक पोरांशी मी संवाद साधतो. आतापर्यंत असा कोणता युट्यूबर नसेल की तो पोरांचे फोन उचलतो, मी सगळ्यांचे फोन उचलतो. कोणाचाही काही प्रॉब्लेम असेल ऐकून देतो, देता आलं तर तिथल्या तिथं सॉल्युशन देतो, समजलं तर ठीक तर जाऊ दे, पण उत्तर देतो. म्हणून पोरांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे मला चांगलं कळतं, त्यांच्या मनात काय चालू आहे, अभ्यासाचं काय चालू आहे, आणि किती हुशारी करणार आहेत हेही कळतं. असं तसं नाही, या क्षेत्रामध्ये गेल्या 12-15 वर्षापासून आहे, पोरांची नसनसं माहिती आहे काय चुका करतात. मास्तरांची चुका काढणार, पोरांना शिकवत बसणार, शहाणपणा करणार, शायनिंग मारणार पोरींना बघून. हुशार पोरं तेच करतात, शायनिंग मारणार, ए मी आहे. आणि या पोरगी हळूच बोलले, दादा मला पण शिकव ना. दादा बोलल्यावर भाऊचं म्हणता काय, दादा बोलते यार, दादा नकोय, नावाने हाक मारला तरी ठीक आहे. मग या हुशारीमध्ये जातात म्हणून पोलीस भरतीमध्ये राहून जातात. आता हे तर झाले स्वतःच्या दगड उचलून स्वतःच्या पायावर मारणे. आता महत्वाचा रोल असतो ते म्हणजे योग्य मार्गदर्शक. काय? योग्य मार्गदर्शक, याचा तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा रोल आहे. तुम्ही शाळेत शिकताना जर तुम्हाला शिक्षक चांगले लाभले असतील तर तुमचे विचार चांगले झाले असतील, जर शिक्षक तुम्हाला चांगले शिकवणारे भेटले असतील, चांगले रस्ते दाखवणारे असतील, तर तुमचा सर्वांचा रस्ता योग्य असणार. जर एखादा शिक्षक भेटला, ए भाऊ येताना जरा एकच घेऊन ये, गपचुपान कोणाला सांगू नको, विद्यार्थ्यांना सांगत असेल घेऊन ये एक. काय घेऊन ये? अरे काय, हा काय, छोटा पॅक. असे पण आहेत ना, मग तो बोलणार सर टेस्ट करूनच आणतो मी, टेस्टिंग करून आणतो. टेस्टिंग टेस्टिंग कशी करणार तो? उघडलं एक झाकण मार, हा ओके सर घ्या. असे पण आहेत बरं का. असे जर शिक्षक असेल मग विद्यार्थी कसा असेल? सर शाळा सुटली का भेटा, बसू, फक्त मला पेपरचं सेटिंग करून द्या तेवढं. असे पण आहेत, एका बाईकवर 4-4, 5-5 पोरं बसणारे पण आहेत, आहेत ना. म्हणून सांगतो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला घडवण्याचं जर काम कोणी करत असेल, आपल्या आई वडिलांनंतर त्यांचं शिक्षकांचं काम आहे. आणि जर तो शिक्षक योग्य असेल, बरं वाटलं, जर तो शिक्षक योग्य असेल तर तुम्ही सुद्धा योग्य असाल. लक्षात घ्या, लाईफमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या, पण आपला जो टार्गेट आहे ना तो कधीच सोडायचा नाही. थ्री इडियट पिक्चर बघितलं? थ्री इडियट बघितलंय? हा कोण कोण आहेत? आमिर खान माहिती आहे सर तेवढा आम्हाला, आणि एक ती करीना कपूर माहिती आहे, बाकीच्या नावाच माहिती नाही. बरोबर आहे ना. त्या इंजिनिअरिंग कॉलेजचा प्रसंग दाखवलेला आहे, मध्ये एक सुसाईडचं पण दाखवलेलं आहे.
का शिक्षक वैल्यू देत नाही म्हणून. जर एखादा खरोखर पोरगा हुशार असेल, खरोखर पोरगी हुशार असेल, सगळ्यांचा मान सम्मान करत असेल आणि ती जर तुम्हाला काहीतरी दाखवत असेल, सर हे मी नवीन काहीतरी केलंय बघा, आणि जर तो शिक्षक बोलत आहे ठेव तिकडं, मग त्या मनाला किती वाईट वाटते त्याला माहिती. तो एक प्रसंग मला खूप आवडला. दुसरा प्रसंग होता तीन मित्र है ना, दोन एकाला इंजिनिअरिंग मध्ये इंटरेस्ट नाही, एक आहे नुसता घोकणपट्टी वाचू, हे वाचू का ते वाचू का ते वाचू, ही अंगठी घाल ती अंगठी घाल, अगरबत्ती लाव, देवांना खुश कर, है ना. आपण पण जाता जाता यश येऊ दे रे बाबा, मी तुला नारळ फोडीन, 21 नारळ फोडीन, पेढे वाटीन, काही काही लोक अख्खा बकरा कापीन, फक्त होऊ दे माझं, आहेत ना बळीदान आहे ना, अजून पण चालू आहे ना, हा अख्खा बकरा कापीन, येत नाही जोडीने कापीन, माझं सिलेक्शन होऊ दे. देव काय म्हणणार, काय म्हणणार देव, अरे येड्या वर्षभर काय केलं मग तू आता मला बळी देतोयस, तर पहिले तू तुझा अभ्यास कर, तुझ्या जीवावर लाग. देव पण त्याला साथ देतो जो प्रामाणिकपणे मेहनत करतो. असं उठून झुटून झोपेतून उठून देवाना नवस मागितलं, मी बकरा कापला, हे केलं ते केलं म्हणून मला यश मिळालं, झिरो. असं कधीच कोणाला यश मिळू शकत नाही. जो प्रामाणिकपणे मेहनत करत असेल नियती त्याला साथ देते, लक्षात ठेवा. म्हणून जर आपल्या कामामध्ये प्रामाणिकपणा असेल, आपल्या मेहनतीमध्ये प्रामाणिकपणा असेल, तर तुम्ही 100% यशस्वी व्हाल. म्हणून आपल्या लाईफमध्ये गुरूंचा शिक्षकांचा खूप मोठा रोल असतो. मग तो शिक्षक असेल, तुमचा गुरु असेल, मित्र सुद्धा आपला गुरु बनू शकतो. मग गुरु अनेक प्रकारचे आहेत, थोडी दे तू पण घेन मला पण दे, असे पण गुरु आहेत, आहेत ना. काही काही पोरं मित्र खूप चांगले आहेत, हे असं नको असं कर, असं नको असं अभ्यास कर, हे नको ते कर, ते नको ते कर, असे पण सांगणारे आहेत आणि कानफडीत वाजवणारे पण मित्र आहेत. जिथं जिथं चुकलात ना, तिथं तिथं जर तुमच्या मित्राने तुमच्या कानफडीत वाजवलं असेल तो खरा मित्र आहे, नाहीतर दोस्त तो बहुत है ना, दोस्त तो बहुत है, पण मित्र तोच खरा आहे जो तुमच्या कानफडीत वाजवणार, लक्षात घ्या. जर तुम्ही चुकत असाल, तुमची चुकी दाखवून देणार असेल तो मित्र असणार, नाहीतर तुम्ही चुकतायत, भाऊ बरोबर आहे तुझं, चाल दे बरोबर आहे, चालू दे, अरे ती पोरगी माझ्याकडे बघते रे, हा मग जा तू पण बघ 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 बघ, असे पण आहेत. मग एक घोट घे, एक एकच बघ कसं वाटतंय ते, असं वाटतं ना अरे आम्ही पृथ्वीवर फिरतोय, लय भारी वाटतं, घे घे घे, असे पण आहेत. तसले गुरु पाहिजे का, गुरु कसा असायला पाहिजे, जो तुम्हाला योग्य मार्गदर्शन दाखवलं, योग्य रस्ता दाखवणारा पाहिजे, योग्य गोष्टी चांगल्या गोष्टी सांगणारा पाहिजे, आणि चुकला तिथं कानफडीत वाजवणारा पण पाहिजे. शिक्षक असा असला पाहिजे. योगा एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज तुम्हाला जे शिक्षक वृंद लाभलेला आहे ना, खरोखर मनापासून सांगतो, खरोखर अतिशय उत्तम आहेत, अतिशय उत्तम आहेत. कारण हे बघा, खरं सांगायला गेलं कोल्हापूरला सर आहेत, शिकवत आहेत, माहिती आहे, अकॅडमी चालू अकॅडमी मुलं आहेत, इट्स ओके, कोणाचं आहे तर अमुक अमुक सरांचं तेही माहिती आहे. पण ज्यावेळेस सरांनी मला सांगितलं की सर मी एकटाच नाही आहे, आपली जी मुंबईतली टीम आहे ती सर्व टीम इथं आहे, म्हणून म्हटलो सरांना मी आल्यालाच बोललो, अतिशय उत्तम वाटलं, खूप चांगलं वाटलं. कारण ज्यांना मी ओळखतो ना, ते लोक सगळे तुमचे भल्याचे विचार करणारे लोक आहेत. सरांची तळमळ एवढी असते, त्यांची एकच गोष्ट आहे, माझ्याकडे आलेला प्रत्येक व्यक्ती कुठं ना कुठं लागला पाहिजे. अजूनपर्यंत सांगतोय काय तुम्हाला, सुरुवातीला सांगितलं मी, हजारोच्या वरती मी ओळखतो, हजारो पेक्षा जास्त विद्यार्थी आतापर्यंत घडलेले आहेत आणि याच्यानंतर घडत राहणार आहेत. आणि तुम्ही सुद्धा नशीबवान आहेत, जे तुम्हाला इथं इथपर्यंत आलात, इथपर्यंत आलेले आहेत. आतापर्यंत मी तर तुम्हाला जास्त ओळखत नाही, आजची आपली ओळख, पण सर गेल्या 1-2 महिन्यापासून तुम्हाला शिकवत असतील, बरोबर आहे.
सरांनी सुरुवातीला सांगितलं सर चार चार मुलं तास हलत नाही, याचा याचा अर्थ ते तुम्हालाही पटतंय म्हणून तुम्ही एवढा वेळ देताय, नाहीतर कोण कोणासाठी रिकामा नाही ऐका, तुम्ही माझ्यासाठी रिकामे नाहीयेत किंवा मी तुमच्यासाठी रिकामा नाहीये, कोण कोणासाठी रिकामे नाही, तुम्हाला आवडतंय, तुम्हाला पचतंय, तुम्हाला पटतंय म्हणून तुम्ही बसलेत, नाहीतर एवढा रिकामा वेळ कोणाला आहे का? आमचं पबजीवाले वाट बघतायत आहे ना, त्यामुळे खूप चांगली टीम लागली आहे, खूप चांगला प्रयत्न असणार आहे आणि खूप वेळोवेळी तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुम्ही चुकणार ना आणि वैयक्तिक प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देणारे आहेत, मी तर सांगतो सर प्रत्येकाला नावासकट ओळखतील, ओळखत असतील आणि ओळखणाऱ्याच्या प्रत्येकाला नावासकट, खूप कमी शिक्षक आहेत जे झिरोला पण हिरो बनवू शकतात है ना, फेकापेकी करणारे भरपूर भेटतील तुम्हाला पण प्रॅक्टिकली करून दाखवणारे खूप कमी आहेत, म्हणून सांगतोय तुम्ही जिता आलाय तिथं खूप चांगलं आहे, याचा फायदा तुम्ही करून जावा, नाहीतर सर सुरुवात केली आम्ही 21व्या वर्षी अजून होत नाहीये 35व्या वर्षी, सुरुवात केली आम्ही 21व्या वर्षी अजून होत नाही आमच्या 35व्या वर्षी, आता पुढे काय करायचं? मग माझं एक उत्तर असतं त्यांना, भाऊ झाले ते झालं विसर, आता काहीतरी काम धंदे बघ, नाही काही तर दोन चार म्हशी घे, चांगला धंदा आहे दुधाचा कोल्हापूरमध्ये आणखी चांगला आहे ना, नाव ऐकलंय मी, बस चालू पड असं आहे, म्हणून सांगतो 21व्या सुरुवात केली 35व्याची करायची गरज बसत नाही, एक वर्ष स्वतःला द्या, स्वतःच्या करिअरसाठी द्या आणि लक्षात ठेवा आणखी एक गोष्ट सांगेल तुम्हाला मी, फक्त वयाचे 18 वर्षापासून तर 25व्या वर्षापर्यंत भिकाऱ्यासारखे जगा, कारण कमी वयामध्ये जर तुम्ही भिकाऱ्यासारखे जगलात तर पुढचे आयुष्य तुम्ही राजासारखे जगणार, हे लिहून देतो मी तुम्हाला, मुलं काय करतात, मुलं काय करतात, पहिले राजासारखे जगतात आहे ना, ड्यू मारून कपडे बिपडे बेल्ट बिल आम्हाला नाही आहे पण ज्याला असेल ना एकदम कोण सलमान खान टाईप कोण काय बॉडी बिडी बनून राजासारखे जगतात पहिले 5-25 वर्षापर्यंत, पण तेच मुलं 25 पार झाल्यानंतर भिकाऱ्यासारखे जगतात, लक्षात घ्या, मग बोलतात ए 500 दे रे उसने दे रे उसने दे, पोरगा आजारी आहे, बायको आजारी आहे, दवाखान्यात चाललो इकडे चाललो, हे तेच पोर आहेत जे पहिले राजासारखे जगलेले आहेत, म्हणून आता भिकाऱ्यासारखे जग हरकत नाही पण पुढचे आयुष्य तुम्हाला राजासारखे जगायचे, त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय फक्त एक वर्ष स्वतःला झोकून द्या, मी माझी वर्दी त्याच्या व्यतिरिक्त लाईफ मध्ये कोणीच नाही, बस, आणि एक वर्ष जर तुम्हाला दिलं ना प्रामाणिकपणे दिला, शिक्षकाने सांगितलेलं सर्व ऐकलं एक वर्ष, तर मी सांगतो 100% यशस्वी व्हाल तुम्ही, पण त्यामध्ये कोणीच आलं नाही पाहिजे आणि नकार देऊ द्या, नकार देऊ द्या, कारण पुढचं आयुष्य तुम्हाला कसं जगाय तसं जगा, एक वर्ष स्वतःसाठी द्या, स्वतःची इमेज बनवा, स्वतःचा प्रयत्न करा, आपल्या पायावर उभे राहा, नोकरीला लागा, त्याच्यानंतर पूर्ण आयुष्य तुम्हाला मजा मारण्यासाठी, अख्खा आयुष्य मजा मारा, काही प्रॉब्लेम नाहीये, नाहीतर आता मजा मारा नंतर अख्खा आयुष्य रडत बसाय तुमचा प्रश्न आहे, म्हणून डिसाईड करा, लक्षात ठेवा आजपासून मी सांगून तुम्हाला जातोय फक्त एक वर्ष स्वतःला द्या, बाकी काहीच करू नका, लाईफ मध्ये कोणीच इम्पॉर्टंट नाही, एक वर्ष खूप तुमचं जे वय आहे ना या वयामध्ये सवय लवकर लागतात, घ्यायची सवय लगेच लागणार, प्यायची सवय लगेच लागणार आणि तीच सवय तुम्हाला अभ्यासाची पण लागणार, लगेच लागणार, कमी वेळामध्ये तुम्ही अभ्यास करू शकतात, कमी वेळामध्ये तुमचं लक्षात राहू शकतं, कमी वेळामध्ये तुमचं रक्त जे आहे ना सहसळीत रक्त असलं पाहिजे, ग्राउंड मध्ये रक्त सहसळ केला पाहिजे, डायरेक्ट गेलं गेलं, लक्षात ठेवा
सोळाशे मीटर असा पळाला पाहिजे की माझ्यापुढे कोणीच नाही गेला पाहिजे. गोळा असेल, शंभर मीटर असेल, इव्हेंट तुम्हाला माहिती आहेत ना, तीनच इव्हेंट आहेत आपल्याला. सोळाशे मीटर गोळा पेक शंभर मीटर असा झाला पाहिजे की 50 पैकी 50 मार्क मिळवण्याची क्षमता आपल्या स्वतःमध्ये निर्माण झाली पाहिजे. एवढं 6 महिने तुम्हाला फक्त करायचं आहे, तेवढं करा. हो पोरं रडतात, सर या जिल्ह्याची मिरिट कमी लागेल, त्या जिल्ह्याची मिरिट कमी लागेल, इथं फॉर्म टाकू का तिथं फॉर्म टाकू. अरे असं करत बसण्यात काय अर्थ नाही, जिथं फॉर्म टाकू तिथं मी लागेल असं नियत ठेवायचं स्वतःच, अशी तयारी करायची स्वतःची, आणि करू शकतात. माणूसच असतो ना जो 50 पैकी 50 मार्क घेतो, का वरून पडलेला आबाळावरून कोणी आहे, 100 पैकी 100 मार्क घेणारे तो पण माणूसच आहे ना, त्याला पण 1400 ग्रॅमचाच मेंदू आहे ना, का एखाद्याला 500 ग्रॅमचा मेंदू आहे, 1400चाच आहे, सगळ्यांना तेवढंच आहे. आपण तो करू शकतो तर मी पण करू शकतो, तो 50 पैकी 50 घेऊ शकतो, मी पण 50 पैकी 50 घेऊ शकतो. आणि ज्या दिवशी तुम्ही 50 पैकी 50 घेणार ग्राउंड मध्ये, उतरा ना कोणत्या पण जिल्ह्यामध्ये, क्वालिफाईड होणार की नाही होणार. ज्या दिवशी तुम्हाला 50 पैकी 50 ग्राउंडला मार्क भेटतायत, कोणत्याही जिल्ह्यामध्ये क्वालिफाईड आहेत तुम्ही. आणि पेपरची तयारी खतरनाक अशी केली, फक्त जे सर सांगतील ते करत राहा, 90 च्या खाली येणार नाही, 1 पण नाही. सांगून देतो त्यांची तयारी घेण्याची एवढी जबरदस्त टेक्निक आहे, तुम्हाला प्रश्नपत्रिका एवढं देणार की त्याच्या बाहेर प्रश्न पडणार नाही, एवढं सराव तुमच्याकडून करून घेणार. त्यामुळे प्रश्नपत्रिकांचा अभ्यास एवढा जबरदस्त होईल तुमचा, किंवा इतर विषयांचा अभ्यास एवढा जबरदस्त होईल, आणि तुम्ही जर मनापासून घेतलं तर एकही विद्यार्थी 90च्या खाली येणार नाही. आणि ज्या दिवशी तुमच्याकडे 50 पैकी 50 ग्राउंड, 90 100 पैकी 90 पेपरला आहे, त्या दिवशी कोणत्याही जिल्ह्यात उतरा, तुम्हाला कोणी जाडू शकणार नाही, लक्षात घ्या. या गोष्टी अतिशय उत्तम आहेत, या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. मी सांगतोय, शब्द देतोय, फक्त एक साल एक वर्ष तुमच्या लाईफ मध्ये कोणीच नाही. आणि आताच्या कंडिशन मध्ये ज्या वेळेस भट्टीतून बाहेर पडतो तलवार, त्या तलवाराला जसा आकार देणार, त्याला कोयता बनवायचा का तलवार बनवायचा का सुरी बनवायचंय, हे काम लोहार करत असतं. आणि आजची कंडिशन तुमची भट्टीमध्ये तलवारीसारखी आहात, लक्षात घ्या. आता तुम्ही भट्टीमधून बाहेर पडलायत, तुमचा आकार व्यवस्थित केला गेला तर तुमची व्हॅल्यू वाढणार. कारण ज्यावेळेस माणूस शिकता बाहेर पडतो, कारण तो शिकताच बाहेर पडलेला असतो, आणि त्यावेळेस जर तो योग्य निर्णय घेतला, योग्य मार्गदर्शनाखाली आला, तर त्याचं करिअर अतिशय उत्तम घडू शकतं. कारण जे तुम्ही अभ्यास करत आलेले आहात तेच स्पर्धा परीक्षा आहे आपली, वेगळं काहीच नाहीये. म्हणून प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे. वेळ भरपूर झालेला आहे, अजून काही गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला क्लिअर करायच्या आहेत, ठीक आहे. आता सगळ्यात आधी जर तुम्हाला परीक्षेमध्ये उतरायचं आहे, आता मला परीक्षा द्यायची आहे, मला पोलीस व्हायचं आहे, माझ्यासाठी सर्वात पहिली अट कोणती असते, तुमचं शिक्षण. सर्वांचं शिक्षण इथं 12वी पास झालेलं असणार, आहेत की नाही आहेत. सगळ्यात पहिली अट असते तुमचं शिक्षण. अट नंबर 2, तुमचं वय, जे की सर्वच बघतात बसतात ना. ओपन कास्ट मधला विद्यार्थी असेल तर तो वयाचा 28 वर्ष कंप्लीट होईपर्यंत पोलीस भरती देऊ शकतो. आणि जर कास्ट मध्ये असेल तर तो वयाच्या 33व्या वर्षी पर्यंत पोलीस भरती देऊ शकतो. 2 अटी महत्त्वाच्या झाल्या. तिसरी अट, उंची किती बसते, है ना. पोरांसाठी किती उंची आहे पोलीसमध्ये, 165. आणि जर मला SRPF मध्ये जायचं असेल तर 168. मुलींसाठी किती उंची पाहिजे. आणि जर ST कॅटेगरीतला असेल तर यस, आतापर्यंत पोलीस भरतीला 155-165 एवढीच उंची लागत होती, परंतु आता नियमामध्ये थोडस बदल झालेला आहे. जे ST कास्ट मधून मोडतात, तुमच्यापैकी किती लोक आहेत ST वाले, नाही कोणी ST वाले, कोण नाही ST वाले, ओके ओपन, वा रे वा, ओपन वाल्याकडे पण येतो मी, थांबा जरा मला यांचं मिटून द्या.
जर एसटी कास्ट मध्ये असाल तर उंची 160 सेंटीमीटर असेल मुलांची तरी तो पोलीस भरती देऊ शकतो आणि महिलांसाठी 150 असेल तरी देऊ शकते. क्लियर झालं? उंची बसली सगळ्या गोष्टी चांगल्या. आता महत्त्वाचं तुमचं ओपन वाले पहिले उभा, ओपन पासून सुरुवात करूया. ओपन वाले किती जण आहेत? ओके, हात एकदम कडक वरती ठेवा, मला बघू द्या. ठीक आहे, कोणती कास्ट आहे तुझी? ओपन आहे, मराठा आहे. हा, तुझी कोणती आहे? सेम. तुझी सेम मराठा. लक्षात ठेवा, जे ओपन कास्ट आहे, जे सध्या ओपन मध्ये आहेत, त्यांनी जर मराठा कास्टच्या व्यतिरिक्त ओपन मध्ये असेल तर त्यांच्यासाठी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे, कंपल्सरी काढून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला वयामध्ये सूट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मिरिटमध्ये सूट आहे, सर्व ठिकाणी सूट आहे. आणि जे मराठा कास्टचे असतील ओपनवाले, लक्षात घ्या, त्याने एसीबीसीचा दाखला काढून घ्या. इम्पॉर्टंट आहे, एसीबीसीचा दाखला काढून घ्या. बरेच पोरं भरती दिली हो, लिस्ट पाठवून देऊ ना तुम्हाला, डायरेक्ट लिस्ट देतो पाठवून डॉक्युमेंटची. जे पोरं ओपन मधून, त्यांना काही माहिती नसतं पोरांना. आता तुम्हाला समजा नवीन नवीन तुम्ही स्पर्धामध्ये आलात, तुम्हाला माहित नसतं ओपनची मिरिट काय असते आणि कास्टवाल्याची मिरिट काय असते. ओपनची मिरिट ज्या वेळेस तयार होते त्या मिरिटमध्ये सर्व कास्टवाले व्यक्ती असतात. पहिले ओपनची मिरिट तयार होते, त्याच्यानंतर कास्टवाईज मिरिट लागतात. मग ओपनवाल्यांचं काय मरण आहे सध्या? ओपनवाल्यांचं काय मरण आहे, खतरनाक मिरिट लागते. ओपनवाला एकही नसतो त्यामध्ये, फक्त कास्टवालेच असतात सगळे. म्हणून सगळ्यात आधी डॉक्युमेंट रेडी तयार करायचे, कागदपत्र रेडी पाहिजे. तुम्हाला काय बोलला होता मी, सगळ्यात पहिले ईडब्ल्यूएस, तुला पण पोरगी ईडब्ल्यूएस. जे मराठा कास्ट सोडून इतर कास्टमध्ये मोडतात ते सगळ्यांनी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढायचं, आणि जे मराठामध्ये मोडतात त्यांनी एसीबीसीचं काढून घ्यायचं. झालं? बाकी त्याच्यानंतर उंची झाली, वय झालं, सर्व झालं. आता कागदपत्र एका थोडक्यात सांगतो, आणि काळजी करू नका, सर्व लिस्ट कागदपत्रांची तुमच्या ग्रुपमध्ये पण येऊन जाईल. सर देतील, सरांना मी देणारच आहे. तोंडी सांगतो, ज्याच्याकडे डोमोसाईल नसेल त्याने पटकन डोमोसाईल काढून घ्यायचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि डोमोसाईल एकदाच काढायचा असतो, परत परत काढायची गरज, लक्षात घ्या. ज्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल त्याने कास्ट सर्टिफिकेट काढून घ्यायचंय, ते पण एकदाच काढता येतं, परत परत काढायची आवश्यकता नाही. मात्र नॉन क्रिमिनलेअर दरवर्षी काढावं लागतं, लक्षात घ्या. हे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत. आणि त्याच्यानंतर आपले शाळेतले, दहावी झाली आहे, बारावी झाली आहे, दहावीचे मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट, अकरावीचे बारावीचे मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट शाळा सोडल्याचा दाखला. दहावीचा असेल चालेल, ग्रॅज्युएशनचा असेल चालेल, बारावीचा असेल चालेल. हे डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहे, हे डॉक्युमेंट काढून घ्यायचे सर्वांनी. ज्यांनी एनसीसी केली असेल व्हेरी गुड, 5% मार्क बोनस एनसीसी वाले, एनसीसी सर्टिफिकेट. पोलीस पाळले असेल, पोलीस पाळल्याचं सर्टिफिकेट. होमगार्ड असेल, म्हणजे जे ज्या गोष्टीमध्ये मोडतं त्याचं सर्टिफिकेट. खेळाडू असेल, खेळाडू सर्टिफिकेट. माजी सैनिक कोणीच नाही आहे असेल तर त्याचं सर्टिफिकेट. असं सर्व सर्टिफिकेट महत्वाचं. पोरं काय करतात माहितीये का? मागच्या वर्षी सर किस्से झालेत भरपूर. पोरं काय, पोरांनी काय केलं, नॉन क्रिमिनल काढलंच नाही. मागच्या वेळेस सेशन पण घेतलं होतं दादरला मी, काढलं नाही भरतीची जाहिरात आली, सर नॉन क्रिमिनल काढायचं आता काय करू. तर तू वर्षभरापासून प्रॅक्टिस करतोय, वर्षभरापासून मेहनत करतोय, आणि तुला नॉन क्रिमिनलचं माहिती नाही की नॉन क्रिमिनल लागतं म्हणून, आणि ते दरवर्षी रिन्यू करावं लागतं म्हणून, मग बोंबलतात. कारण एकदा जाहिरात पडली, डेट असलेलं आहे डेट 31 डिसेंबर 2024, त्याच्या अगोदरचेच कागदपत्र पाहिजे. त्याच्यानंतर जे कागदपत्र चालणार, डेटच असते डायरेक्ट, भाऊचा विषय संपला, असे भरपूर बाहेर पडलेत. वर्षभर मेहनत केली, कागदपत्र काढायला हरजगजीपणा करतात, काय गरज आहे? आपण माहितीये स्पर्धा परीक्षेला उतरतोय, पोलीस भरती देतोय, आर्मी भरती देतोय, सरळ सेवा देतोय, माझ्याकडे डॉक्युमेंट आत्ताच रेडी पाहिजे, नॉन क्रिमिनल आत्ताच पाहिजे, काय गरज आहे भरती निघेल तेव्हा बघू म्हणून म्हटल्याला? किती खर्च लागतो रे नॉन क्रिमिनलला?
दोन तीनशे रुपये आरामात टाका, वेळ आहे, महिन्याने आला एका महिन्याने आला तरी चालेल, दोन महिन्याने आला तरी चालेल, वेळ आहे, प्रोसेस करा, लीगल प्रोसेस करा, काढून ठेवा। काही काही मुलांनी काय केलं, ऐन टाइमला डॉक्युमेंट काढायला दे पैसे, 5,000 घे 10,000 घे, पण दे, काय गरज आहे। जर तुम्हाला अगोदर तुम्ही वीर जर खंदून ठेवली असेल तर तुम्हाला ताण लागल्यावर तुम्ही पाणी पिणारच ना फुकटमध्ये, आणि जर तुम्ही वीरच खंदली नाही, ताण लागली मरणाची, पाणीच भेटत नाही, मरणार ना बिना पाण्याचे, मग तेच झालं ना पोरांचं, आता बिना गेले, आता म्हणतात सर अगली बार कब आएगी, हेच तू जर पहिले केलं असतं भाऊ तर अगली बार कब आएगी याची वाट बघायची गरज पडली असती का, म्हणून सांगतो। आता बघा, आता एवढे फोन येतात, प्रचंड फोन, सर नवीन पोलीस भरती कधी हो, अरे 17,000 होऊन गेली ना, काय करत होतास मग तू, सर मी प्रयत्न केलो, पावसाने लय गोटा घोळ घातला, मी गेलो पळत होतो आणि पाऊसच पडत होता, काय करू सर, अरे तू एकटाच पळत होता का, तुझ्या बरोबरचे पोर होते ना, झालेत ना पोलीस, मिरिट लागली ना मुंबईची, किती लागली ग्राउंडची मिरिट, 41 मार्काची लागली। जर प्रॉब्लेम सर्वांनाच होत तर मिरिट कस काय 41 मार्काची लागली भाऊ, सर्वांना प्रॉब्लेम, एखाद्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, पण जर तुमची मेहनत प्रचंड असेल, तुम्ही जेवढी मेहनत करता ना 2 तास 3 तास ग्राउंडला देतात ना, फक्त अर्धा तासाचा खेळ म्हणजे तुमची परीक्षा असते, तुम्ही रोज मरतात ग्राउंडवरती, रोज 2-2, 3-3 तास घासतात आणि तुमची परीक्षा अर्धा तासात मोकळं करते तुम्हाला। 1600 मीटर किती वेळ लागणार आहे, 5 मिनिटं पळायचे फक्त, 5-10 मध्ये आउट ऑफ आहे ना भाऊ, बोललो 5 मिनिटं पळायचे, किती मिनिटं पळायचे, 5 मिनिटं पळायचंय, पण जीव तोडून पळायचंय, मला कोणीच हरवू शकत नाही असं पळायचं आहे, किंवा मी 5 मिनिटाच्या आत येणार 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 म्हणून पळायचं आहे। त्यासाठी अगोदर डेमो करावं लागतं भाऊ, आपली औकात काय आहे ते आपल्याला जाणून घ्यावं लागतं। आयुष्यात कधी 1600 अगोदर तू पळाला नाही, तिथं म्हणतोय मारतो 1600 जोरात, 100 लाच आउट, पाय भरले हो सर, पाय भरले, अरे भरणार नाही तर काय करणार, तू अगोदर आयुष्यात तू कधी पळालाच नाही, जायचा ग्राउंडवर सेल्फ प्रॅक्टिस करतो, सेल्फ प्रॅक्टिस करतो, टुकू 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 3-4 किलोमीटर पळायचं, तसंच निघून जायचं, कुठून 1600 पळणार आहे भाऊ तू, 1600 मध्ये आपल्याला मार्क मिळवायचे, चांगले मार्क मिळवायचे, कोणत्याही परिस्थितीमध्ये उन्हाळा ऊन असू दे, पाऊस पाऊस असू दे, त्या पावसामध्ये मला एकदम अतिशय उत्तम मळायचंय, त्यासाठी माझी त्या पद्धतीने तयारी झाली पाहिजे। डेमो परीक्षा, डेमो परीक्षा, सर बोलले 15 दिवसात डेमो घेतो म्हणून, बरोबर आहे, सरांचं पॅटर्न मला माहितीये म्हणून बोललोय, पॅटर्न जबरदस्त आहे भाऊ, उपयोग करून घ्या फक्त, तुम्ही तयारी करणारा माणूस असा आहे तुम्हाला पाठीमागे लागून तयारी करेल, तुम्ही तयार करायला पाहिजे। डेमो कशासाठी असतो, स्वतःची औकात ओळखण्यासाठी असतो, आपण स्वतः किती पाण्यामध्ये आहेत हे बघण्यासाठी डेमो असतो, आणि जो रेग्युलर डेमो देईल ना, प्रत्येक डेमोला त्याचे 2-2 मार्क कसे वाढतील हे बघायला पाहिजे। बरे 1600 मीटर मी 7 मिनिटांमध्ये पळालो, पण पुढच्या वेळेस ज्यावेळेस डेमो असेल त्यावेळेस मी 6.5 मिनिटात येईल, कमीत कमी 15 दिवसात 30 सेकंद फक्त कमी करेल, करू शकतात की नाही करू शकतात, अरे इझी करू शकतात, आहे ना। आता हुसेन बोल्ट माहितीये, हुसेन बोल्ट ओळखतात भाऊ, जगातला टॉपर आहे, वर्ल्ड रेकॉर्ड आहे, असं जे का, असं जे का, वर्षभर मेहनत करतो, 8-8 तास वर्षभर ग्राउंड वरती घासतो नंबर 1 येण्यासाठी, आणि तेच नंबर टिकवण्यासाठी आणखी वर्षभर घासतो, आणि आपण काय करतो, मी हुशार झालो, मी याला शिकव, मी त्याला शिकव, ग्राउंडला पण गेलो, ए गोळा असं नको, असं पकड, हो तुझं बघ की तुझं जरी आउट ऑफ झाला असेल, जात असेल, पण ते आउट ऑफ टिकवण्यासाठी तुला आणखी मेहनत करावी लागणार आहे। वय वाढत जातं, वय कोणासाठी थांबत नाही, आत्ता तुम्ही 40 ग्राउंड मारलात, पुढच्या वर्षी तुम्हाला 40 ग्राउंड बसेल याची गॅरंटी नाही, ते 40 ग्राउंड टिकवण्यासाठी सुद्धा
तुम्हाला त्या मागच्या वर्षापेक्षा या वर्षी आणखी मेहनत घ्यावी लागणार. लक्षात ठेवा, म्हणून विद्यार्थी म्हणून जगायचं. काय म्हणून जगायचं? विद्यार्थी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत. अजून सुद्धा आम्ही विद्यार्थी म्हणून राहतो, जिथं काही नवीन गोष्ट शिकायला भेटेल तिथं शिकत असतो. शिकायचं, शिकण्यामध्ये लाजायचं नाही. लक्षात घ्या, जर ग्राउंडमध्ये आहे तेवढे मार्क टिकवण्यासाठी सुद्धा मेहनत करावी लागते. जर तुम्ही वर्षभर चांगली प्रॅक्टिस केलेली असाल, 5 किलोमीटर 3 1600 मीटर तुम्ही असाच पाहणार. असे पण पोरं बघतो ना आपण, 1600 5 मिनिटात मारतो, काय नाही होत, ओके चाललाय भाऊ, काहीच नाही झालं, ठीक आहे. आणि असे पण पोरं बघितलं असाल, 7 मिनिटांमध्ये 1600 मारतो आणि असा लंबा पडतो, असा सर जीवच नाही, अंगात जीवच नाही राहिला, उठताय बघितलं नाही का? बघितलं आहे ना, पोरींचं पण तेच अवस्था आहे, वेगळं नाही. असं पडतात की आता मारून जरी टाकलं तरी उठणार नाही, अशी अवस्था होते. पण जे तेच तुम्ही जर प्रॅक्टिस करून गेला तर काहीच नाही, एकदम ओके झालं. आता आपण म्हणतो, सर तुम्हाला म्हणत असेल ग्राउंडला येताना काही खाऊन नका येऊ, कारण काय करणार तुम्ही? उलट्या करणार, है ना. आणि तेच जर तुमची चांगली प्रॅक्टिस झाली असेल ना, किती खाऊन जावा काहीच फरक पडत नाही, हाय तसं पळतात, कारण ट्रेनिंग घेतली. अनुभवाचे बोल आहेत, खरंच सरांनी सांगितलं नसेल, ट्रेनिंग झाली आहे, अनुभवाचे बोल आहेत, किती जेवण झाल्यावर पण पळवतात. म्हणून तुमची जर मेहनत असेल ना, तुम्हाला काहीच गरज पडत नाही, कशाचीच गरज पडणार नाही. म्हणून मेहनत प्रामाणिक घ्या, ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे नियोजन कसं करावं. सर तुम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी करत राहणार, पण एकच गोष्ट सांगतो मी, तुम्हाला जर पोलीस या वर्षी व्हायचं असेल, अंगावरती वर्दी मिळवायची असेल, तर पहिलं काम करायचं ग्राउंड 50 पैकी 50 कसं निघेल त्याच्यावरती फोकस करायचं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे अभ्यासाचं राईट नियोजन, योग्य नियोजन. आता योग्य नियोजन कसं करायचं? सर एकच काम करा, आत्तापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका अवेलेबल करा, मग ते पुस्तकातून करा, ऑनलाईन मागवा, कुठून पण करा. आत्तापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका झालेत त्या अवेलेबल करा. काही होऊ द्या, 10 मार्क मिळू द्या, 50 मार्क मिळू द्या, दररोज एक प्रश्नपत्रिका सोडवा. 5-10 मार्क भेटली चालेल, 50 भेटेल चालेल, पण दररोज एक प्रश्नपत्रिका सुटलीच पाहिजे. पोलीस भरतीचा आतापर्यंतचा इतिहास आहे, 70% प्रश्न हे रिपीटेडच असतात. काय असतात? रिपीटेड, ऍज इट इज आहे तसं प्रश्न आपल्याला विचारतात, ऍज इट इज प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून सांगतोय, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा जबरदस्त. 70% मार्क तिथंच कव्हर झाले, 30% आम्ही बसलेलो तिथं. 70% जर तिथून कव्हर होत आहे, 30% द्यायला काय लागतोय आम्हाला? आम्हाला माहिती आहे ना, ऍज इट इज सरांना पण माहिती आहे, माझा अंदाज कधी चुकत नाही. मुंबईला बोललो होतो मी, एवढीच मिनिट लागणार, 38 40 41, त्याच्या पुढे जात नाही, तेवढीच लागली. पेपरचा पॅटर्न पण तसाच असतो आमचा, पेपरचा पॅटर्न तर खतरनाकच असतो. 70 मार्काचा जो पेपर आमच्या मधूनच येणार तुम्हाला, आणि 30 जे मार्क आहेत, 70-80 पर्यंत जाणं सोपं आहे, 80 मार्कापर्यंत जाणं सोपं आहे, पण पुढचे 20 लई त्रास देतात. लक्षात घ्या, पुढचे 20 लई त्रास देतात. मग ते त्रास कोणाला होतो? जो फक्त 70 अभ्यास केलेला असतो, किंवा जो फक्त प्रश्नपत्रिकांचाच अभ्यास केलेला असतो, त्याला त्रास होतो. आता मी तुम्हाला सांगितलं प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा, सगळं तेच सांगणार, पण पुढचे 30 जे आहेत किंवा 20 जे आहेत त्याच्यासाठी एकच काम करायचं भाऊ, 5वी ते 10वीतले पुस्तक पाठांतर करून घ्या, त्याच्यातले महत्वाचे भाग पाठांतर करून द्या. सरकारचा नियम नाही, कुठून प्रश्न काढेल गॅरंटी नाही, ते 30 प्रश्नासाठी आपल्याला झटायचं आहे. मग ते 30 प्रश्नापैकी 10 प्रश्न तुम्हाला शालेय पुस्तकातून भेटून जातील. भेटतील का नाही भेटतील? अरे मागच्या वर्षी मुंबईला तेच होतं जे कोणीच केलं नाही, तेच होतं जे कोणीच केलं नाही. म्हणून सांगतो, जे ते आपले 30 मार्क मिळवायचे आहेत ना, त्यासाठी तुम्हाला काय करायचं? शालेय पुस्तकांचा अभ्यास करायचा, महत्वाचे पुस्तक 5वी ते 10वीतले अभ्यास करून मोकळे व्हा. झालं काम, कार्यक्रम झाला, आता राहिला उडचे 10 प्रश्न. मग ते काय असे असणार? चालू घडामोडी. प्रश्नपत्रिकांचा रेकॉर्ड आहे भाऊ,
पोलीस भरतीला 2 वर्षापूर्वीचे पण चालू घडामोडी विचारतात आणि काल काय घडलं तेही विचारतात। म्हणून एक लक्षात ठेवायचं, कोणत्या गोष्टीवरती चर्चा होते, कोणता विषय रोज रोज न्यूजला दाखवत आहेत, ते विषय नोट करून ठेवायचे। एखादा विषय जर कंटिन्यू 15 दिवस 20 दिवस चालत असेल, उदाहरणार्थ घेतला आपण तर पॅलेस्टाईन आणि इस्रायल युद्ध अजून चालू आहे, चालू आहे ना, ही वारंवार घटना काहीतरी घडते ना, ते नोंदी महत्त्वाच्या आहेत। जे वारंवार वारंवार घडत आहेत ते नोंदी महत्त्वाच्या आहेत, त्या नोंदी जर तुम्ही करून ठेवल्यात ना काहीच प्रॉब्लेम येणार नाही। आणि अप टू डेट एक गोष्ट लक्षात ठेवा, उठल्या उठल्या किंवा दिवसातून न्यूजपेपर वाचायचं विसरू नका। न्यूजपेपर मध्ये काय चाललंय, कुठं काय चाललंय सगळं कळतं। भले तुमच्याकडे पेपर वाचायचा कंटाळा येत असेल, मोबाईल बाबा आहे, त्याच्यामध्ये डेली हंट नावाचा ऍप आहे आणि त्या डेली हंटवरती सगळे न्यूजपेपर आहेत, वाचा काय वाचायचं, पण रोज एक न्यूजपेपर वाचायचा। आम्ही अजून सुद्धा काय चाललंय ना एकदा नजर मारतो, महत्त्वाची गोष्ट आहे, काय चाललंय हे आपल्याला कळायलाच पाहिजे, समजलं। म्हणून न्यूजपेपर दररोज एक वाचायचं, तिथून तुम्हाला सहज 5 प्रश्न भेटून जातील। झाले तुमचे 95 मार्काचा पेपर, राहिला 5 प्रश्न। 5 प्रश्न थोडस डिफिकल्ट असू शकतात, जगात काय चाललंय तेवढं बघायचं, राज्यामध्ये काय चाललंय तेही बघायचंय, महाराष्ट्रामध्ये काय चाललंय तेही बघायचंय, भारतामध्ये काय चाललंय तेही बघायचंय, जगात काय चाललंय तेही बघायचंय, तेवढं केलं तेही 5 कव्हर होऊन जातील, असे 100 पैकी 100 कव्हर होऊ शकतं। आणि टार्गेटच असं ठेवायचं की मला 100 पैकी 100 मार्क मिळायला पाहिजे, तेव्हा कुठंतरी तुम्हाला 90-95 मार्क मिळणार। आणि ज्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये 90-95 आहेत, इकडं 50 बोलले 45 आहेत, आरामात वरती शिवायला टाकून द्यायचं। फक्त 1 वर्ष स्वतःला द्या, स्वतःची काळजी घ्या, स्वतः तयारी करा, पण 1 वर्षात माझं सिलेक्शन झालंच पाहिजे एवढंच डोक्यात ठेवा। अशा पद्धतीने गेल्या तास 1.5 तासापासून तुम्ही मला झेलतायत, मी तुम्हाला माझ्या पद्धतीने जेवढं देण्याचा प्रयत्न केला तेवढं केलेले आहेत आणि याच्यानंतरही करत राहीन। मग ते कोणतेही माध्यम असेल, सोशल मीडियाच्या माध्यम असेल किंवा इथं प्रत्यक्षात जसं मला पॉसिबल होईल तसंही ते येऊन असेल, लक्षात ठेवा। तुम्हाला जाता जाता एकच गोष्ट सांगेल, तुम्हाला एक प्लॅटफॉर्म म्हणतो ना आपण, एखादा बिझनेस जर उभा करायचा आहे त्यासाठी प्लॅटफॉर्म पाहिजे, एखाद्या व्यक्तीला जर चांगलं घडवायचं असेल त्यासाठी एक उत्कृष्ट टीम पाहिजे, ती टीम तुम्हाला लाभलेली आहे, खरंच मनापासून सांगतो ती टीम तुम्हाला लाभलेली आहे, त्याचा उपयोग करून घ्या। आणि लक्षात घ्या, याच हॉलमध्ये पुढच्या वर्षी तुमचं सर्वांचं स्वागत करण्यासाठी आणि ते पण खाकी वर्दीमध्ये मीच यायला पाहिजे। मला पण खूप आनंद होईल, माझ्यापेक्षा 10 पटीने तुम्हाला होणार, कारण पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणं नॉट अ जोग, आणि आपल्याला तेच करून दाखवायचंय, आपल्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करायचंय। आणि एवढ्या वेळ मला दिल्याबद्दल आणि खरंच सातपुते सर असतील किंवा आपले चेअरमन सर असतील यांनी मला इथं येऊन तुम्हाला मार्गदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। आणि एवढं सगळं तुम्हाला सर्व माहिती देऊन माझे 2 शब्द संपवतोय, जय हिंद जय महाराष्ट्र। राठोड सर, सलग जोरात